네네. 뭐 부스트가 뭔가? अशक्य ही शक्य कर दीला स्वामी।
इतकं सुंदर पुस्तक लिहिलंय आणि आमच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना वेगळे आनंदाचे दिवे बाईंनी आमच्या आयुष्यामध्ये लावले आहेत की आज आईचं कार्य पहिल्यापासून खूप होतं पण पुस्तक कोणी आजवर लिहिलं नव्हतं तर तो खूप वेगळा आनंद बाईंनी आज आम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या मॅडम देखील कुठे कमी नाही आहे.
त्यांनी जवळजवळ 35-40 पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे मुग्धाची आठवण जपता जपता साहित्याची देखील सेवा करावी, साहित्याचं देखील शिल्प तयार व्हावं यासाठी सातत्याने हे दोघही प्रयत्न करत असतात. आजचा हा दिवस आनंदाचा दिवस यासाठी की तीन महत्वाची पुस्तकं आज साहित्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये त्याची भर पडणार आहे. आपण सगळेजण चिटणीस सरांना गेले अनेक वर्ष ओळखतो. मी देखील चिटणीस सरांचा विद्यार्थी, मला असं वाटतं जवळ तिथे बसलेले बरेचसे चिटणीस सरांचे विद्यार्थी असतात. चिटणीस सर मी 1978 त्या बॅचचा विद्यार्थी आहे. त्या दिवसापासून मी जसं बघतो तसेच ते आहे. त्यांच्यात काही फरक पडला नाही. कार्यक्रम देखील त्याच पद्धतीने होतो गेले अनेक वर्ष. त्यामुळे भरगच्चा कार्यक्रम असावा, साहित्यातील वेगवेगळी मेजवानी ठाणेकरांना द्यावी. ते बेडेकरला आम्ही शिकत असल्यामुळे आमच्या बेडेकरची ख्याती होती. दोन प्रकारचे विद्यार्थी होते, एक फ वर्गामध्ये विद्यार्थी होते, एक ड वर्गामध्ये विद्यार्थी होते. अ वगळेचे आणखी वेगळे विद्यार्थी होते, बेडेकरचे वेगळे विद्यार्थी होते, सरस्वतीचे वेगळे विद्यार्थी होते. त्या शेवटच्या फळीमधला मी हा विद्यार्थी. सरांची लॅमिनेट आजही आम्हाला आठवते. ती फटफट फटफट की फरला होता आवाज तिथं यायचा. त्यावेळी काही ठाणे शहरात इतकी काही गजबजलं शहर नव्हतं. ठाणे शहरामध्ये इतक्या काही गाड्याही नसायच्या. पण आम्ही ग्राउंड वरती मस्ती करत असताना सरांची गाडी गाडीचा आवाज ऐकला की वर्गात जाऊन आम्ही सगळे बसणारे विद्यार्थी. मुग्धाबरोबर मला देखील एका नाटकात काम करायची संधी मिळाली. आणि मग पुढे थोडाफार नाटककार म्हणून माझाही प्रवास सुरू झाला. बाण कुठला नावाचं एक गाजवलं त्या काळात राज्य पुरस्कार मिळालं एक नाटक होतं. मुरलीधर गोडे सरांनी ते लिहिलं होतं. गोडे सर पण आमचे शिक्षक होते. गोडे सरांनी ते नाटक बसवलं होतं आणि राज्यस्तरीय पहिला पुरस्कार त्या नाटकामध्ये आम्हाला मिळालेला होता. म्हणजे साहित्याची आवड असेल, कलेची आवड असेल, ही खऱ्या अर्थाने आम्हाला जर रुजली आमच्यामध्ये ती बेडेकर मध्ये रुजली. त्या काळात शाळेमध्ये शिकत असताना महाराष्ट्रातले सगळे दिग्गज मंडळी, म्हणजे ज्यांच्या नावं जरी घेतली तरी आपल्याला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातली मंडळी आहे, अशी सगळी मंडळी सरांनी आम्हाला अतिशय जवळून दाखवलेली होती. आणि तोच वारसा गेली सातत्याने अनेक वर्ष सर राबवत आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रेम, मुक्तावरती असणारं प्रेम, चिटणीस कुटुंबियांवर असणारं प्रेम, आणि वेळात वेळ करून आपण सगळेजण इथे आलेल्या अलीकडच्या साहित्यिक कार्यक्रमात किंवा प्रकाशन समारंभाला इतकी गर्दी कधी होत नाही. फार अशोक तू लकी आहेस पब्लिकेशन म्हणून की दोन दोन अशोक, तीन अशोक इकडे बसले आहेत. बापरे, तीन अशोकांच्या मनामध्ये आपण सगळेजण, चार अशोक आहे. अरे बापरे, चार अशोकांच्या मनामध्ये आपण ज्याला आपण रंगणार आहोत, रंगणार आहोत. आणि सुंदर असा हा कार्यक्रम पुढे 1.5 तासामध्ये आपण सगळेजण अनुभवणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. शाळेची आठवण निघाली की स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर यांची आठवण होते. तिथे सौ सुनीला बेडेकर मॅडम उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काळ्या होऊया की प्रत्येक ठिकाणी बेडेकरचे विद्यार्थी कसे दिसतात आणि पुन्हा ते अग्रेसर असतात. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचं गुलाब पुष्प व ग्रंथपेठ देऊन आपण इथे स्वागत करूया. मी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्राचार्य अशोक चिटणीस सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या समारंभाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई सर यांचं गुलाब पुष्प आणि ग्रंथपेठ देऊन स्वागत करावं. यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते नाटककार अशोक समेळ सरांचं ही स्वागत करावं अशी विनंती चिटणीस सरांना. यानंतर कोषाध्यक्ष प्रफुल्ल चिटणीस सर यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ कवी अशोक बागवे सरांचं स्वागत करावं. मेघा मेंढरे मॅडम यांचं अशोक चिटणीस सरांनी स्वागत करावं.
चरित्र नायिका असल्यामुळे ते म्हणतात मी चालत तुमच्यापर्यंत तो जोरदार काळ्याने आपण त्यांचं कौतुक करूया. आणि हजारो दर्जेदार पुस्तकं ज्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या बाहेरही प्रकाशित केली असे प्रकाशक डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे सर यांचेही चिटणीस सर स्वागत करतील. जागतिक मान्यता असलेले ईएनटी सर्जन सर आलेत का डॉक्टर आशिष भुंकर सर एकदा जोरदार त्यांच्यासाठी काया होत्या. काही प्रियमदा भुंकर मॅडम त्यांचं मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. चालेल ते पक्तीशिवाय सत्कार घेत नाहीत असं काही नाही ना सर. दाखवा डायरेक्टच कसे डॉक्टर सरकार आमचे डॉक्टर आशिष भुंकर सर जगन मान्यता असलेले असे आमचे डॉक्टर आहेत. जोरदार काळ्याने आपण त्यांचं इथे स्वागत करत आहोत. प्रत्येक कार्यक्रमात धन्यवाद मान्यवरांचे आभार. डॉक्टर अनिल तांबे सर समोर बसलेले आहेत त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि अशोक बागडे सरांना एका कवीने डॉक्टरांना औषध द्यावं असा हा प्रकार आहे. कारण कवी कविता लिहितो तेव्हा तो अनेक हृदय तंदुरुस्त करत असतो. इथे डॉक्टर तांबे सर आहे. आणि गंमत अशी की त्यांनी सरांच्या हृदयाचं ऑपरेशन केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून तेव्हा त्याला नुसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून तेव्हा कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो खूप बोलतो भरपूर बोलतो नदीच्या भरल्या काळजात जसा पूर हलतो. आणि ही बागडे सरांची कविता आहे म्हणून मी म्हटलं की कवी पण डॉक्टर असू शकतो. धन्यवाद धन्यवाद व्यासपीठावरील मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचं नेहमी सहकार्य असत हो डॉक्टर इंगर हळेकर इथे आहेत त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. प्रभुदेसाई सरांना विनंती करतो इतके मान्यवर आहेत पण सगळ्यांना जर बोलवलं तर बहुतेक 3 तास त्यात जातील याची काळजी घ्या. आणि मला बाहेर जायची इथे भालेराव मॅडम माझ्याकडे बघताय की तू बाहेरच भेट कारण त्यांनी असं दवत दिलाय. सुशील साहेब या कार्यक्रमासाठी आपल्याला नेहमी ज्यांचं सहकार्य लागतं ते अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी चिटणीस सरांना विनंती करतो की त्यांना वर बोलवण्यापेक्षा लेखकाने त्यांच्यापर्यंत जावं आणि आपल्या लेखणीचा सुवास तिथे द्यावा अशी त्याच्या आशाताई कुलकर्णी आहेत उपस्थित त्यांचं या ठिकाणी स्वागत. गुलाब पुष्प आणि ग्रंथपेठ डॉक्टर अशिताच्या आशाताई कुलकर्णी यांचं स्वागत. आणि डॉक्टर मानसी यांनी तारक मंत्र अतिशय छान प्रकारे सादर केलं त्यांनाही गुलाब पुष्प द्यावं आणि आशीर्वाद द्यावा सरांनी आहेत का मानसी मॅडम. त्यानंतर मी लगेच नावं घेतोय मॅडम लवकर या. त्यानंतर आहे डॉक्टर विनीता कुलकर्णी मॅडम यांचंही स्वागत चिटणी सरला पुष्प देत आहेत. बऱ्याच वेळा हजारो हात या कार्यक्रमाला आलेले असतात कुणाचं चुकून स्वागत राहायला नको हे आम्हाला पेजावर मॅडमनी शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये तर त्याच्यामुळे प्रत्येक नाव घेणं महत्वाचं आहे. इथे मॅडमचं स्वागत डॉक्टर विनीता कुलकर्णी मॅडम. त्यानंतर रवींद्र कर्वे सर इथे उपस्थित आहे त्यांचंही चिटणीस सर स्वागत करतील रवींद्र कर्वे सर. त्यानंतर आले सर आलेले आहेत भारतात आता थोडं उशिरा कधी कधी येत पण ते आलेले आहेत आमचे डीजे रवीचे. त्यानंतर रवींद्र कर्वे हे आपल्या ठाण्यामध्ये ठाण्याचं
अनेक वर्ष डॉक्टर वाला त्यांचे टीजेएसबी या बँकेचे माजी चेअरमन आहे आणि निवृत्तीनंतर त्यांनी काय केलं असेल तर जी मंडळी श्रीमंत असतात आणि ज्याला दान द्यावंच वाटतं पण योग्य ठिकाणी द्या द्यावंच वाटतं अशा मंडळींकडनं ते पैसे जमा करतात आणि झोपडपट्टीतल्या रिक्षावाल्यांच्या किंवा अत्यंत गरीब अशा पालकांची जी मुलं अत्यंत टॅलेंटेड आहेत त्या मुलांना ते शिक्षणासाठी अनुदान देतात. यावर्षी असं गेली 9 वर्ष ते काम करतायत. 9 वर्ष मी त्यांचं काम पाहतोय. वेगवेगळ्या शाळा त्यांनी खेड्यापाड्यात डोंगरात उभ्या केलेल्या आहेत. त्या निधीमधून इमारती बांधलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना मदत केली. या वर्षी त्यांनी जवळजवळ 550 कोटी रुपये विद्यार्थ्यांना ज्यांना मदत करावीशी वाटते त्यांच्याजवळ असा पैसे आहेत त्याच्याची इच्छा आहे आणि योग्य ठिकाणी द्यावीशी वाटते अशी त्यांची विद्यार्थी विकास योजना आहे. हा मोठं काम तुम्ही करता असाल आणि 24 तास त्याच कामात त्यांनी वाहून घेतले. आज जवळजवळ त्यांचे 100 कार्यकर्ते आहेत. देशात सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठी ते मदत करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेकांना त्यांनी 9 वर्ष काम संदीप जाधव यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी या व्यक्तिचित्रणपर पुस्तकातील संदीप जाधव हे एकमेव इथे उपस्थित आहेत. संदेश जाधवांबद्दल 1-2 मिनिट मी बोलतो. वसईचे सांस्कृतिक मंत्री म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खूप त्याचं काम आहे. आधी संस्थानमध्ये अध्यक्ष आहेत. खूप त्यांच्याविषयी बोलता येईल. त्यांच्या पत्नी पण आलेल्या आहेत. खूप उभी त्याच्या पत्नी आहेत. त्या एक या नगरसेविका आहेत आणि वसईमधल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत मिळवून त्या निवडून आलेल्या आहेत. खूप कामाची कामे खूप बोलता येत आणि ह्यांच्यावरती मला लेख लिहायची संधी मिळाली माझ्या पुस्तकामध्ये. आणि माझ्या पुस्तकातले जे चरित्र नायक आहेत त्यातले एकमेव चरित्र नायक तिथे उपस्थित आहे. ऍडव्होकेट राजेंद्र पै सर उपस्थित असतील तर त्यांचंही स्वागत आहे. धन्यवाद चिटणीस सर. माननीय मंदार धर्माधिकारी सर केसीपी इथे उपस्थित आहे. आमच्या पुस्तकाचे ते अतिशय वेळे वाचक त्याला म्हणून ते आहे. मी आमचे सरांना विनंती करतो की त्यांनी सरांचं गुलाब पुष्प देऊन इथे स्वागत करावं. पोलीस एसीपी धन्यवाद. मान्यवरांचे आभार. चिटणीस सरांचे आभार. कारण त्यांचा स्वभाव असा आहे की उंची ना आपुली वाटते फारशी वाटून जेवा. उंची ना आपुली वाटते फारशी वाटून जेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यायचे एवढे लक्षात ठेवा. आणि आता त्यांचा स्वभाव असल्यामुळे किती बोलू आणि किती नको असं होतं. पण ते तुम्ही समजून घ्या. विविध साहित्य प्रकार यशस्वीपणे हाताळणाऱ्या डॉक्टर शुभा चिटणीस लिखित तन्वीचं आभार. तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेघा मेंदळे मॅडम यांचं हे जीवन चरित्र आहे. हा प्रवास आपण ऐकणार आहोत. डॉक्टर शुभा चिटणीस यांचं मनोगत सादर करीत आहेत सौ शर्तापीठचे. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. खरं आठवत नाही ती आहेच असा भास होतो. मुठा गेली हे वास्तव आहे. गेली 28 वर्ष आम्ही तिचा शोध घेत आहोत. लहान मोठ्या गुणवंत स्त्री पुरुषाचे आम्ही तिला शोधतोय. या शोधातूनच मी 30 ग्रंथांचं लेखन केलं. माझ्याकडून हे लेखन झालं ही परमेश्वरी कृपा. माझ्या ग्रंथांचे प्रकाशक साहित्य रसिक
व्यासपीठावरचे आजचे सर्व मान्यवर आणि आपण सर्वांना आणि परमेश्वराला मी वंदन करते. आज प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकाला पिंपल पब्लिकेशन सारखी प्रकाशन संस्था लाभली आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा लागल्या. नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशोक समेळ यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली हे माझे भाग्य. व्यासपीठावर आज मी एका अर्थाने अशोक वनातच आहे. अशोक समेळ, अशोक बागवे, अशोक मुळे आणि अशोक चिटणीस हे चौघे अशोक माझ्या ग्रंथ लेखनामागे उभे आहेत हे विशेष. आणखी विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तन्वीची संचालिका डॉक्टर मेघा मेहंगळे ही मला चरित्र नायिका म्हणून गाठली. बँकेतील एक कारकून मुलगी ध्येयवादाने, अभ्यासू वृत्तीने, वडिलांच्या संस्कारांनी, धैर्याने, विलक्षण परिश्रमाने, योजकतेने, दूरदृष्टीने आणि नम्रतेने आज देशोदेशी तन्वी या नावानं सुप्रसिद्ध आहे. तन्वीचा आभार हे मी अपारंपरिक शैलीत लिहिलेलं चरित्र म्हणजे डॉक्टर मेघाची, तिच्या वडिलांची आणि तिच्या परिवाराची गोष्टच आहे. विरोध पचवून, संसार सांभाळून, वाद टाळून, मुलींना घडवून, उद्योग आणि विविध छंद मेघाने कसे जोपासले असा प्रश्न पडतो. मेघाचे आयुष्य रंजक व प्रेरक आहे. मेघाचा औदार्य, सामाजिक जाणीव आणि माणसं जोडण्याचं कौशल्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉक्टर मेघाच्या चरित्राला तन्वीचं आभार असं शीर्षक मी दिलं आहे. आकाश न म्हणता मी आभार म्हटलं आहे. मला असं जाणवत की आकाश निरभ्र असत, आभाळ सजग असत. आभाळातून पावसाच्या धारा कोसळतात, तशाच आरोग्याच्या आणि संजीवनी देणाऱ्या धारा तन्वीमधून कोसळतात. डॉक्टर मेघा ही आयुर्वेदातील संशोधक आहे. तिच्या नावे 40 पेटंट्स आहेत. तिच्या औषधाने अमेरिकेतील कंपवाताचे व पार्किन्सनचे पेशंट देखील बरे झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सन्मानानं गोलगुण मेघाचा सत्कार केला आहे. डॉक्टर मेघा आणि तिचं कुटुंब कृष्ण भक्त आहे. हा कृष्ण मेघश्याम होता, मेघाच्या रंगाचा होता, तन्वीच्या आभाळाच्या रंगाचा होता. चरित्राला तन्वीचा आभाळ म्हणताना हा कृष्णही मला जाणवला. तन्वीचा आभाळ आज प्रसिद्ध होत आहे यामागे अनेकांचे हात आहेत. प्रकाशक अशोक मुळे आणि विशेषतः कौतुक मुळे यांचे अपार परिश्रम मी विसरू शकत नाही. माझे पती अशोक चिटणीस, लेख जावे आणि नातवंड यांच्या प्रोत्साहनाने माझा तन्वीचा आभाळ साकार झाला आहे. तन्वी हर्बल्सच्या सर्व टीमच्या सहकार्याने माझं पुस्तक आणि हा प्रकाशन समारंभ उभा राहत आहे. या समारंभाच्या उभारणीत मुखपृष्ठकार नितीन बनकर, प्रायोजक पितांबरीचे संचालक रवींद्र प्रभू देसाई, आशियाच्या संचालिका आशाताई कुलकर्णी, टीजेएसबीचे चेअरमन शरद गांगल साहेब, तन्वी हर्बल्सची टीम यांच्याविषयी आणि अनुल्लेखित अनेकांविषयी मी आमच्या कुटुंबातर्फे व प्रतिष्ठानतर्फे गाढ कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. डोळ्यात पाणी यावं असं हे वातावरण आहे की आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण कमी होत नाही, दिवसेंदिवस ती वाढत असते. पण त्यासोबत आपण प्रवास करत राहतो आणि चिटणीस कुटुंब असं आहे की ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुलं येतात, तेच प्रकाश पिऊन घेतात, तेच ऋतू झेलून घेतात. असं ऋतू झेलून घेणारे कुटुंब आहे. आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणजे प्राचार्य अशोक चिटणीस सर, त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी जगभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. अनेक ग्रंथांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रणेते चिटणीस सर म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक विद्यापीठच आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या रसिकांशी संवाद साधावा.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थितांमध्ये आपण सर्व मान्यवरच आहात. मोठ्या प्रेमाने आपण मुग्धाच्या 28व्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या ग्रंथ सोहळ्याला उपस्थित आहात. मी आपला अत्यंत कृतज्ञ आहे. किंवा हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करतो. एक करोनाचा एक वर्षाचा काळ सोडला तर गेली 27 वर्ष आम्ही मुग्धाचा शोध मगाशी शिवाच्या भाषणामध्ये जर उल्लेख होता की मुग्धा गेल्यानंतर तिला मी असं सुचवलं पण मानसिक अवस्था खूप वाईट होण्यासारखी होती की गुणी माणसांच्या तो मुग्धा शोध आणि मुग्धा गेलेली नाही ती आहे असं समजून आपण गुणी माणसांच्यावरती लेखन जर केलं तर आपल्याही आयुष्यामध्ये श्रीमंती प्राप्त होईल. त्याप्रमाणे ती गेली 28 वर्ष लेखन करते असते 30 वर्ष पुस्तक झाली. मी गेली 7 वर्ष लेखन करतोय कॉलेज काळापासूनच. पहिल्या पहिली काळापासून मुली कॉलेजमध्ये असताना लिहिली आणि 42 पुस्तकं माझी झाली. अनेक आवृत्त्या निघाल्या पुस्तकांची. मुळ्यांसारखे नामवंत प्रकाशक आम्हाला लाभले. माझ्या 42 पुस्तकांचे 12 प्रकाशक आहेत वेगवेगळे नामवंत. आज थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी ते पुस्तक प्रकाशित होते. यापुढे मी हृदयस्थ किंवा सगळे सोये अशी व्यक्तिचित्र लिहिलेली आहे. मला नेहमी असं वाटतं की आयुष्यामध्ये सत्संग फार महत्वाचा असतो. सत्संगासाठी मोठी गोष्ट नाही तुम्हाला चांगले मित्र असणं हे तुमचं भाग्य असतं. तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे यापेक्षा तुम्हाला किती चांगले मित्र आहेत. जीवाभावाचे निरपेक्ष प्रेम करणार कोणत्याही अपेक्षा भौतिक न बाळगणार असे मित्र किती तुम्हाला म्हणतात हे फार महत्वाचं असत. मला असं वाटतं की मी माझी पूर्व पुण्याही असेल काय कारण मला माहीत नाही पण माझ्या आयुष्यात अनेक नामवंत मंडळी आली आणि कौटुंबिक मैत्री कौटुंबिक प्रेम मला लाभलं. मला भाग्य असं की जे शिक्षक म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून माझ्या आयुष्यात आले ते सर्व त्यांच्या निधनापर्यंत माझे जवळचे मित्र होते किंवा आहेत. बागवी इथे आहेत अशोक बागवी. त्याचा विकास मी गेली अनेक वर्ष पाहतोय. सत्यकथेमध्ये त्याच्या कविता प्रसिद्ध होत होत्या तेव्हापासून. तो कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हापासून त्याला मी पाहिला त्याचा विकास पाहिला. हे मी अशासाठी उल्लेख केला की सिंपू भागवत हे नाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल. साहित्याच्या क्षेत्रातले फार मोठं नाव आहे मौजेचे सत्यकथेचे आणि गंगाधर गाडगीळ अरविंद गोखले बासी मल्हेकर या सगळ्यांना घडवणारे पाडगावकर बापट करपीकर यांच्या विकासामध्ये घडणीमध्ये यांचा हात असे सिंपू भागवत हे माझे प्राध्यापक होते. आणि त्यांच्यामध्ये बासी मल्हेकरांसारख्या कवीचा अभ्यास आम्ही करू शकतो. आमचा पिंड मला असं वाटतं आजच्या कवींचा किंवा आजच्या संग्रहांचा विचार करता आहे आमचा काळ वेगळा होता. आजची मंडळी काही अभ्यासू आहेत आता अरुण पाटील येऊ शकले नाही त्यांची अत्याचं आजच निधन झालं. नरेंद्र पाठकांनी नरेंद्र पाठकांचा मला माझ्याशी फोन होता की त्याला सनस्ट्रोक सारखं काही आजारपण आलं. डॉक्टरांनी 102 त्याला ताप होता आणि तरी ते देखील ते मला असं म्हणाले बरे काय मला ते असं म्हणाले की सर काही झालं तर मी कार्यक्रमाला येणार आहे फक्त डॉक्टरनी मला परवानगी द्यायला पाहिजे. मला मुंढावरती बोलायचं मुंढा समुद्रात बोलायचं ठाण्याच्या इतिहासात अशी मुलगी झाली नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की नका येऊ तुम्ही असं बरं नसेल तर तुम्ही येऊ नका. दरवर्षी आपण करतो मुंढाचा स्मृतिदिन पुढच्या वर्षी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या मुंढावरती बोला. पण ते म्हणजे नाही सर मी नोट सुद्धा काढलेले आहेत मंत्रमुग्ध नावाचं पुस्तक ग्रंथालयाने आमच्याकडनं तिला
जाऊन 25 वर्ष मुग्धालयाने तेव्हा लिहून घेतलं. ते पुस्तक आम्ही जे लिहिलेलं आहे ग्रंथालयाने ठेवलेलं, ते मंत्रमुग्धा पुस्तक नरेंद्र पाठकने वाचलेलं आणि म्हणून त्याला तिच्यावरती बोलायचं. मी त्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही नका बोलाय इकडे या पुढे या आईचे शेजारी बसत बल्लाळ कुटुंबाचं सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये मुग्धाच्या आयुष्यात खूप मोठ स्थान आहे. तिचे जे कथाकथन असे कार्यक्रम व्हायचे त्यामुळे बल्लाळ उपस्थित असायचे, किंवा तिच्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरेही होते तेव्हा त्यांची मुलाखत मनोहर जोशी आणि नरेंद्र बल्लाळ यांनी रंगाटकमध्ये घेतली. असे ही सगळी मला तुम्हाला सांगायची अशी वेगवेगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आमच्या आयुष्यात आहे. मी थोड्या मोठ्यांच्या गाठीच्या भेटी गाठी भेटी याच्या संदर्भात थोडस बोलतो की माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा इतकी वेगवेगळी माणसं आली असं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो त्याचं आश्चर्य वाटतं मला. बाळासाहेबांचा आता मी उल्लेख केला, बाळासाहेबांचा किस्सा सांगतो ह्या पुस्तकामध्ये आहे. मी जी लेख लिहिलेले आहेत ते वैयक्तिक माझे जे अनुभव आहेत या मंडळींशी जे कौटुंबिक स्वरूपाचे होते ते अनुभव लिहिलेले ते तो त्यांचा बायोडाटा लिहिले. आणि ही कशी वेगळी माणसं होती, समारंभात भेटतात, इतरत्र भेटतात, आपण त्यांची पुस्तक वाचतो तेव्हा ते भेटतात, ती वेगळी असतात. आणि वैयक्तिक रीतीने अनौपचारिकपणे तुम्हाला जेव्हा ही माणसं भेटतात तर ती वेगळी दिसतात. ती कशी वेगळी दिसतात, कशी बोलतात, हे दोन मी तुम्हाला उदाहरणं देतो. मी खूप बोलू शकेल बागे म्हणजे अशी आपण संतोष पण म्हणणार की सरांना खूप बोलावं असं वाटतं, खूप बोलतोय पण मला कल्पना आहे आपल्याला 8 कार्यक्रम संपवायचा आहे, 8 आज यायचं म्हणजे आपण तुम्हाला सांगतो की किस्से कसे असतात तुम्ही ऐकलेले नसतात, मोठे गमतीदार असतात. बाळासाहेब ठाकरेंचे माझे वैयक्तिक संबंध मनोहर जोशींमुळे आले होते. मी राजकारणातला माणूस नाही, आम्ही अनेकदा भेटलो वेगवेगळ्या संदर्भामध्ये. प्रफुल्ल वगैरे आमचे फार घट्ट मित्र होते. ज्यावेळेला मुन्सिपाल्टीच्या निवडणुका व्हायच्या महानगरपालिकेच्या तेव्हा नगरसेवकांना बाळासाहेब एकविरेच्या दर्शनाला जायचे का आपल्याला. एकविरा ही सीकेपी मंडळींची कुलदैवत आणि कोळी मंडळींची कुलदैवत. बाळासाहेब हे सीकेपी, मी पण सीकेपी, मला कळत नाही खरं सांगायचं तर. पण मनोहर जोशींमुळे मी त्यांच्या 3-4 ट्रिप्सला गेलो होतो अशा त्यांच्या निवडणुकीच्या काळात. तेव्हाची घटना छोटी सांगतो गमती झाली. मनोहर जोशी आणि मी, मनोहर जोशींच्या काळीत मी होतो, आम्ही पुढे चालू होतो. 5-50 काळ्या होत्या नगरसेवक शिवसेनेचे लोक सगळे म्हणजे. आणि मागे बाळासाहेब आणि प्रमोद वगैरे यांची गाडी होती आमच्या. कार्यालयात पोहोचल्यानंतर मी मनोहर जोशी खाली उतरलो आणि काही उतरलो नमस्कार केला बाळासाहेबाला. मागे बाळासाहेब तुम्ही बसला काय पंतांच्या गाडीमध्ये, म्हटलं हो. त्यामुळे मी प्रमोद नवलकरांना म्हटलं की हे जे डोकं दिसतंय ना आपल्याला काचेतून पंतांच्या शेजारी ते सीकेपी माणसाचं असावं. मी असं म्हटलं की अहो म्हटलं एखाद्याने जर डोकं चालवलं त्याच्या बुद्धीची जात कळते, पण हलणाऱ्या डोकं गाडीतून पाहून त्याची जात तुम्हाला कळते हे काय विशेष आहे. त्याला खूप माझं वाटतं आवडलं आहे पाठवलं. हेच बाळासाहेब 7 डिसेंबर 1986 रोजी मनोहर जोशींच्या एअरपोर्ट हॉटेल एअरपोर्ट कोहिनूरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळी मी काय सुंदर बोलते तुम्हाला सांगतो की माणसं किती बुद्धिमान असतात, शब्दांची कशी खेळतात. पाडगावकर म्हणायचे की आम्ही साहित्यिक मंडळी किंवा कलावंत मंडळी लेखन करणारी मंडळी लहान मुलं कशी खिशामध्ये काचेच्या गोट्या ठेवतात आणि त्याच्याशी हात खिशात घालून फुलकुल फुलकुल करून आवाज काढतात आणि खेळतात, तसं आम्ही शब्दांशी खेळतो. बाळासाहेब कसे शब्दांशी खेळायचं तसे नमुना म्हणून लिहिलेलं आहे. मनोहर जोशींच्या हॉटेलचं उद्घाटनाच्या वेळेला अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की मनोहर जोशींनी खूप दारिद्र्य पाहिलं तरुणपणामध्ये
अक्षरशः वार लावून तो जेवला होता आणि भिक्षुकी करायची नाही म्हणजे भिक्षुक होते. भिक्षुकी करायची नाही म्हणून गावातून खेड्यातून पळून मुंबईकडे आले होते. पनवेला एक वर्ष राहिले होते आणि जेवायला मिळायचं. आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात. सुधीर फडके सुद्धा 5-5 दिवस फुटपाथवर झोपले मुंबईत कोटक आणले. सुधीर फडकेंनी सांगितलेली गोष्ट आहे. प्रतिभा आणि प्रतिभामध्ये शंकर वैद्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितलं की 5 दिवस पोटात अन्न नाही फुटपाथवर ती जेवलो आणि मुंबई सोडून जाण्याचा व निर्णय मी घेतला. असं दारिद्र्य आपल्याला माहीत नसत. मनोहर जोशीने काय दारिद्र्य पाहिलंय मी स्वतः पाहिलंय. साक्षी आहे मी कॉलेजमध्ये असतात असं का तर चणे खाऊन खायचा. हॉटेलात एकदाच बहिणीचं हॉटेल होतं मेहण्यासाठी एकदाच जेवायचा. बाळासाहेबांना माहीत होत तर मनोहर जोशीचं 500 पान चरित्र मी लिहिलेलं आहे ज्याचं प्रकाशन अटल बिहारी वाजपेयी दिल्लीमध्ये पंतप्रधान असताना केलं. त्या ते चरित्र बाळासाहेबांनी वाचले. बाळासाहेबांनी भाषणात असं सांगितलं की अन्नासाठी 10 दिशा फिरणारा हा हे मनोहर जोशी पंत आज हॉटेल उभं करताय. आता जगातल्या 10 दिशातून लोक त्यांच्या हॉटेलवर जेवायला येतील. ही अशी वाक्य ऐकायला अशी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. काय माणसं सुधीर फडकेंनी मला सांगितलं होतं. माधव गडकरींनी जेव्हा गीत रामायणाचे 5-25 प्रयोग झाल्यानंतर समारंभ झाला तेव्हा माधव गडकरींनी मला सांगितलं लोकसत्तेत तुम्ही सुधीर फडक्यांवरती आणि गीत रामायणावर लेख लिहा. मी लिहिला पर्यावरणाच्या पूर्ण पान मला देत होतो. सुधीर फडकेंनी सांगितले छोटी गोष्ट फक्त सांगितली. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या पुस्तकात ते पुस्तक त्यासाठी तुम्ही वाचावं इकडे लिहावं. सुधीर फडके सांगले की एकदा मला सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोन आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मला सांगितलं गीत रामायण त्यावेळेला आकाशवाणीवर पुण्याहून 56 आठवडे सादर झालं होत. पुण्याचा रेडिओचं आकाशवाणी केंद्र हे इतकं वीक होत की पुण्याच्या बाहेर कोणी ऐकू शकत. ते गीत रामायण इतकं पॉप्युलर होतं की पुण्यामध्ये रस्ते ओस पडायचे आणि रेडिओला फुलं वाहून उद्बत्ती लावून लोक गीत रामायण ऐकत असत. शुक्रवारी सकाळी 9:30 व्हायचं ते शनिवारी आणि रविवारी रिपीट व्हायचं. हे गीत रामायण सावरकर ऐकत. सावरकरांनी सुधीर फडकेंना सांगितलं की मला गरिमाला भेटायचे त्यांच्या सोयीची वेळ घ्या आणि मला तुम्ही त्यांना भेटवा. त्यांच्या सोयीच्या वेळेला ते म्हणतील त्या दिवशी मी भेटेल. सावरकर सांगतात. बाबूजी म्हणले मी जेव्हा गदिमांडवकरला हे सांगितलं फोनवर तर गदिमांडवकर म्हणाले अहो त्यांची कुठली सोयीची वेळ म्हणजे माझी कुठली सोयीची वेळ. त्यांच्या सोयीच्या वेळेत मी त्यांना भेटायला जाईल आणि तुम्हाला सांगतो ते तुम्हाला माहीत नाही म्हणून सांग. बाबूजी म्हणाले मी गदिमांची आणि यांची भेट ठरवण्याची वेळ वगैरे ठरवली. सावरकरांकडे गेलो आणि सावरकरांनी फुलं आणून ठेवली होती. गदिमाला दिली. गदिमांचा सत्कार केला. गदिमाला ते म्हणाले आजच्या कवींच्या पिढीमध्ये तुमच्यासारख्या प्रतिभेचा कवी मला दिसत नाही. इथे किस्सा संपला नाही. सावरकर उठले आतमध्ये गेले. आतमध्ये गेले त्यांनी तुमची वही आणली. वही उघडली त्या वहीत 56 आठवड्याच्या 56 गीतांची कात्रड चिकटवलेली होती. सावरकरांनी स्वतःच्या हातांनी आणि त्या काळामध्ये सकाळ आणि दुसऱ्या हातने एका पेपरमध्ये ते गीत छापलं जायचं. सावरकरांनी त्यातले काही गीत स्वतःच्या आवाजात म्हणून दाखवली माडगुळकरांना आणि मग माडगुळकरांनी बाबूजी खाली उतरले. सुधीर फडके खाली उतरले. सुधीर फडक्यांना बाबा गदिमा असं म्हणाले की अहो मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले अनेक म्हणजे सत्कार मिळाले पण सावरकरांनी असं म्हणणं माझ्या प्रतिभेच्या संदर्भात ह्याचा इतका मोठा सत्कार मला नाही. असे किस्से हे बाबू सुधीर फडकेंची आमचे खूपच कौटुंबिक संबंध होते.
निर्माण झाले. त्यांनी सावरकरांवरचा चित्रपट काढला तेव्हा निधी संकलनासाठी ते अध्यक्ष होते आणि मी त्यांचा कार्यवाह होतो. ठाण्यामध्ये येत असत आमच्या ते दोन खोल्यांमध्ये येत असत. मला कधीच इंटरिटी कॉम्प्लेक्स नव्हता की माझं घर एक खोलीच आहे का दीड खोलीच आहे. आमच्या महिला महिला आहेत ना, त्यांनी एक एक बेडरूम पासून सात बेडरूम पर्यंतची घरं घेतली, विकली, पुला घेतली. आम्ही सात बेडरूम वगैरेच म्हणजे आपण कल्पनाच न करू शकत. हॉलमध्ये आपल्या स्विमिंग टँक असावा अशी कोणी कल्पना करू शकत नाही, पण असं त्यांचं घर आहे. खूप कल्पना बोलते, खूप घराविषयी बोलते. मी माझ्या कविता संग्रह जो आहे तो आज प्रकाशित होतोय आणि थोरामध्ये सत्तर वर्षात त्या माझ्या कविता त्या अद्वैत नावाच्या कविता संग्रहात आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून डिसेंबर 1923 पर्यंत लिहिलेल्या कविता आहेत वेगवेगळ्या शैलीच्या. आम्ही एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम हे संत वाचले, त्यांचा अभ्यास केला. मंगाजी बाळा वाचला, कुसुमाराज, कुसुमाग्रज, केशवसुत, बाबा बोधन, इंदिरा संत, पाडगावकर, बापटकर, तिकर, नारायण सोबळे हे सगळे कवी वाचले. आमचा पिंड त्यांच्या कवितांवर पोचलेला आहे आणि अशा 55 कविता माझ्या अद्वैतमध्ये आहेत. अल्पाक्षरी कविता मला लिहायला आवडतात. माणसाने कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण बोलावं, जे बोलावं ते ऐकत राहावं असं बोलावं, कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण लिहावं असं बोलावं. खूप काही मला बोलतो पण आज मेघा मेंढ्यासाठी एक माणस करण्या मला लागली. प्रदीप ढवळ ही माझा विद्यार्थी आहे, हर्षदा लिखित माझी विद्यार्थिनी आहे, ती प्रिन्सिपल आहे. हा एक संस्था चालवतो नर्सिंग कॉलेज ठाण्यात त्यांनी काढलं, तेवढं मोठं काम तो करतो. कोकण मराठी साहित्य परिषदेत मी त्याला घेऊन आलो. आमच्या प्रतिष्ठानचा कार्यवाह आहे कोकण मराठी परिषदेत ठाणे शाखेचा तो कार्यवाह होता. आता तो मुख्य संस्थेमध्ये केंद्रीय संस्थेमध्ये उपाध्यक्ष आहे, कार्याध्यक्ष आहे. उद्या तो अध्यक्ष होणार आहे मला खात्री आहे. माझे विद्यार्थी मोठेच होत पुढेचा विजय टिपणीस माझ्या शेजारी राहत होता. मलबारीला मी जेव्हा राहायला गेलो एमपीएससीचा मेंबर म्हणून तेव्हा तो माझ्या शेजारी त्या बदल्यात होता. तेव्हा तो हायकोर्टाचा जज होता आणि नंतर लोकायुक्त पण राहिला. उदय निरगुळकर, आनंद नाडकर्णी हे सगळे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी मोठे झालेले पाहताना खूप बरं वाटतं, आनंद वाटतं, आपणच मोठं झालंय असं वाटतं. मित्र खूप चांगले मिळावले आणि आनंद घेतला आयुष्यात. कविता तुम्हाला अद्वैत बोलून कशा वाटतात पहा. वेगळ्या प्रकारच्या अल्पाक्षरी अशा काय काही आहेत, वेगळं कविताही आहेत तर हे सगळं आपल्यापुढे आता प्रकाशन झाल्यानंतर ते पुस्तकं वगैरे आठवली ती तुम्ही घ्यावी अशी मी विनंती करेन. आणि कदाचित थोडं माझं भाषण लावलं असेल. आज महाराष्ट्र दिन आहे, मला आठवते 64 वर्ष झाली या महाराष्ट्र दिनाची स्थापना होती. रात्री 12:30 एप्रिलला 1 मे 1960 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची स्थापना आधी म्हणून जाहीर केलं होतं. यशवंतराव चव्हाण होते, राज्यपाल श्री प्रकाश होते, यशवंतराव चव्हाणच्या मुख्यमंत्री. असा हा आजचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे आणि आज मुग्धाचा स्मृती दिन आहे. म्हणजे खरं तर मुग्धा 10 एप्रिलला गेलेली आहे. आम्ही अनेक वर्ष 10 एप्रिलला तिचा स्मृती दिन करत होतो, पण आता 10 एप्रिलला परीक्षा असतात, घरात वातावरण नसतं आणि चांगल्या माणसांची तुमच्यासाठी उपस्थिती नसेल तर कार्यक्रम उतरण्यात काही मजा नसते. आज तुम्ही सर्वजण आहात, मला बोलायची संधी मिळाली या निमित्ताने. आपल्यासमोर 2-3 किस्से सांगता आले, असंख्य किस्से या पुस्तकामध्ये आहेत. ते शिरीष पै यांना मी कविता सगळ्यांना अर्पण केलेला आहे. आज राजेंद्र पै येणार होते, कालच मला ते संध्याकाळ भेटले होते. मला म्हणजे विजय येणार आचार्य आपल्याचे नाव शिरीष पैंची माझी अशी जी काही भेट झाली कशी झाली भेट आणि नंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत आमची कशी दोस्ती होती, कसं काही प्रेम दिलं
ते सगळं ह्या पुस्तकामध्ये हिंडांचं आहे. नंतर विवेक नावाचा गट ठाण्यामध्ये होऊन गेला त्याच्याबद्दल आहे. आणि दुसरं मला असं वाटतं, एक मिनिटच येतो, लाठीपेटी माणसांच्या होतात त्या फक्त जिवंत माणसांच्याच आपल्याची लाठीपेटी होत नाही. अहो आपलं ज्ञानेश्वरांशी नातं आहे, तुकारामाशी नातं आहे, एकनाथांशी नातं आहे. कितीतरी नट असे असतात चित्रपटातले. आता अमिताभ बच्चन त्याच्यावर आपण प्रेम करतो, पण त्याची आपली गाढभेट चित्रपटातच होते. लोकमान्य टिळकांसारखा माणूस की ज्याच्यावरती संतोषनी त्यांच्या केसरीतल्या अग्रलेखावरती फिरती केली, तो निवेदक आहे. अतिशय आमचा हा अतिशय हुशार विद्यार्थी किती सुंदर बोलतो. आपला प्रदीप किती सुंदर बोलतो. सगळी मंदिरे इतकी छान आहेत. संतोष राणे हा निवेदक आहे, पण मराठी विषयाचा जोशी पेडेकर कॉलेजमधला तो प्रमुख आहे. आज निवेदक म्हणून इथे उभा आहे. त्यांनी जर्नलिझम मध्ये पदवी घेतलेली आहे आणि कॉलेजमध्येही कार्यक्रम चालू. आज इथे आमची दुसरी विद्यार्थिनी आहे, तिची सायन्स कॉलेजची, ठाण्याच्या बांधवगड कॉलेजची अनेक वर्ष प्रिन्सिपल होती आणि सगळ्या महाराष्ट्रात तिचं नाव झालं. ती आमची माधुरी तेजावर माझ्या अनेक माजी विद्यार्थी इथे आलेले आहेत. साळवी वगैरे, दिलीप साळवी वगैरे, चौऱ्याहत्तर सालचे. परवा सगळ्या गेट टुगेदर झालं, बोला सांगतो 74 सालचे विद्यार्थी जमले, त्या प्रत्येकाचं वय 65 वर्षाचं होत आणि 15 वर्षात ते एकमेकाला भेटले होते आणि आजी आजोबा झालेले होते सगळे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. भालेराव मॅडम काय मी बोललो याच्यानंतर चिटणीस सरांनी त्याची पाच फटकेबाजी केलेली आहे आणि मला वाटतं आता त्रिशतक त्यांचं झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजव त्यांच्या पाठीसाठी. जब ने मेरे घर में इतने उपहार भर दिए, जब ने मेरे घर में इतने उपहार भर दिए कि अब मैं बाहर रहने लगा हूं. कभी मैं उस घर का मालिक था, अब चौकीदार बन गया. अशा वातावरणामध्ये ग्रंथ प्रकाशन होणं आणि चांगली माणसं, सुगंधित माणसं एकत्र येणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळेच साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिसरण योग्य दिशेने होत राहील. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, अगदी बागवे सरांना सुद्धा, आपण ही पुस्तकं ग्रंथ सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित करूया. डॉक्टर सुभाष चिटणीस मॅडम यांचं तन्वीचं आव्हान हे पुस्तक, तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेंदळे यांचं जीवन चरित्र आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करायला हरकत नाही. हे तन्वीचं आव्हान आपल्यापर्यंत येत आहे आणि तुम्ही म्हणू शकता की यशाची ही गाथा आहे. आणि प्राचार्य अशोक चिटणीस सरांनी लिहिलेलं पुरामुठ्यांच्या गाठीभेटी आणि अद्वैत या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे होत आहे. आईच्या मागे आईची लेख पण आहे. जोडीने असला तर लोकांनाही आमच्या बरोबर असेल. सगळी कवर येतील असं बघा, म्हणजे प्रकाशकाचं नुकसान होणार नाही. आम्हाला काळजी प्रकाशकाची आहे, बाकी काही नाही. अनुभवामुळे बघा भालेराव मॅडम तुम्हाला दहशतच आहे. इथे अनेक माझ्यावर उपस्थित आहेत. ज्यांनी तन्वीचं आभार समृद्ध केलं ते गिरीश मेंदळे मागे बसलेले आहेत. त्याला विनंती करतो की त्यांनी पुढे यावं.
यशस्वी स्त्री मागे त्यांचा हात आहे म्हणून ही आबाल समृद्ध एकदा जोरदार फायदा म्हणजे या दाम्पत्यासाठी त्यांचं स्वागत कायदेच आहे. ब्लॉक मध्ये ऐकताय तुम्हाला म्हणजे तो मॅडमनी दिलेला गुलाब असं म्हटलं तरी चालेल कारण ते नंतर म्हणू शकतात की तू दिलेला गुलाब मला भारी पसंत आहे आहे त्याचा काटा तोही पसंत आहे. मान्यवरांच्या हस्ते करूया. मी प्रभू देसाई सरांना विनंती करतो
की त्यांनी पुस्तकाची मुखपृष्ठ रेखाटणारे नितीन बेलकर यांचा सन्मान करावा. माननीय रवींद्र प्रभू देसाई यांना मी विनंती करतो गुलाबपुष्प देऊन जोरदार टाळ्या वाजवून या कलावंताचं आपण कौतुक करूया. त्यानंतर डिझायनर मंदार नेने यांचाही सन्मान करण्याची विनंती नाटककार अशोक सवेर सरांना करतो. त्याआधी आपण सत्कार करत आहोत नितीन बेलकर यांचा, जोरदार टाळ्या होऊया. त्यानंतर येत आहे डिझायनर मंदार नेने यांचा सन्मान इथे करूया. त्यानंतर आसावर एंटरप्राइजेसचे संचालक अतुल भिडे यांचा सन्मान करूया. ते आहेत का कारण भिडे सर इथे मग्न असतात कामामध्ये, एक कार्यक्रम सोडून ते लगेच दुसऱ्या कार्यक्रमाला जातात. जोरदार टाळ्या होऊया त्यांच्यासाठी. डीटीव्हीचं काम मोठ्या खुबीने करणारे माझे मित्र आहेत ते आणि नेहमी मला प्रोत्साहन देतात. जगन मित्र आहेत ते. हा उद्योजिका प्रियमता भूकर आणि डॉक्टर आशिष भूकर मॅडम, मग आशिष तुमचं नाव काढलं आणि सर इथूनच वर यायला निघाले. काय तुमची दहशत आहे बघा, तिथे पाहिल्या बघितल्याच नाही त्यांनी. तर मी प्रियमता मॅडमना व्यासपीठावर आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या होऊद्या की हे रसिक दाम्पत्य आहे. जरी डॉक्टर सर खूपच रसिक आहेत, पडगावकरांची आठवण त्यात मी वाचली. जोरदार टाळ्या होऊद्या मॅडमसाठी, जगप्रसिद्ध उद्योजिका. प्रदान करण्यात आला.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारही त्यांना लाभलेला आहे. ते आबाल विश्वाचं होतं या महाकादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सगळे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. सन्माननीय व्यासपीठ आणि सगळे रसिकवरी, त्याच्यामध्ये मला जीवदान देणारे डॉक्टर बसलेले आहेत, डॉक्टर तांबे आहेत, इंगळारीकर, डॉक्टर गुंकर, ज्यांच्यामुळे मी आजही या वयात फिट आहे. या वयात म्हणजे तसं तरुण आहे, अठराशे उलटा करावं. अशोकराव, आज मी पहिल्यांदा एक माझ्या आयुष्यामधले मी ही कधीच वेदना कोणाला बोलून टाकले, ज्याच्यासाठी आपण आज एक दिवस काढून आपण मुग्धासाठी जमलो. माझ्या आयुष्यामध्ये माझा मुलगा जाऊन 27 वर्ष झाले. जो मुलगा सारेगमप झीचा उपविजेता होता, जो मुलगा प्रभाकर पणशीकरांच्या किमयाकारमध्ये प्रमुख रोल करायचा, त्याला तो जेव्हा त्याला बाप म्हणजे त्याचं सर्वस्व होत, सारेगमपच्या प्रत्येक राऊंडला त्याला बक्षीस मिळायची, त्याच्यात त्याने माझ्यासाठी एक अंगठी केली, ज्या अंगठीवर घोडा आहे, घोडा बघा, आणि मला एवढंच म्हणाला, बाबा यापुढे तू घोड्यासारखं धावायचंस. त्यावेळी माझं कुसुम मनावर लिहिले चालू होत, नाटक चालू म्हणजे त्या रिहर्सल होत्या, त्या रिहर्सल होतो अजूनमधून माझ्याबरोबर यायचा, आणि तो म्हणाला की हे नाटक प्रचंड हिट होईल. ते नाटक रंगभूमीवर आल्यानंतर तो गेला, मला सोडून गेला तरी तो माझ्या समोर असतो, कारण माझ्या अभ्यासिका जेव्हा मी उघडतो तेव्हा तो मला समोर दिसतो आणि मी काय करायचं हे तो मला सांगतो. म्हणून मी अश्वत्थामा नावाची मोठी कादंबरी लिहिली, 61 नाटक लिहिली, 2000 वरती मी एपिसोड लिहिले, सिरियलचे बरंच काम केले, ओके ठीक, पण मी ते फक्त त्याच्यासाठी करतो, तो मला इन्स्पायर करतो. एवढीच एक प्रामाणिक अर्पण मला सांगावीशी वाटली, कारण या पोरीला मी आणखी काय सांगू हिच्यासाठी, कारण मी त्याच मोठीतून प्रवास करतो. तर माफ करा, वैयक्तिक थोडा गेलो. आता मी तुम्हाला 2016 मध्ये घेऊन जातो. आमचे एक ढवळ सर आहेत ना, ते अवली आहेत, अवली आहे, हा माझा मित्र आहे, जीवलग मित्र आहे आणि अवली आहे. दिनांक 14 एप्रिल 2016, स्थळ कोकणातील आळे दापोली, तिथे मी प्रथम स्त्री शक्ती कन्याकुमारी, तिथे स्वामी विवेकानंदांचं दर्शन घेतलं. प्रतिकन्याकुमारी समुद्र किनारा मागे असा विवेकानंदांचा पुतळा, आणि तिथे मी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं, प्रदीप ढवळच्या कादंबरीवरून लिहिलेलं नाटक संन्यस्त ज्वालामुखी, विवेकानंदांच्या कादंबरीवर, त्यांच्या जीवनावर आधारलेलं नाटक केलं संन्यस्त ज्वालामुखीचा. आम्ही सवंत कलाकारांना प्रदीप घेऊन गेला, प्रदीप आमचा निर्माता सर्वस्व होता, जे संन्यस्त ज्वालामुखी चालवलं ते प्रदीपने नाटक चालवलं. तर स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाला आम्ही सगळ्यांनी वंदन केलं आणि तिथे आम्ही नाटकाचा प्रयोग तिथे आम्ही नाटकाचा प्रयोग केला. विवेकानंदांच्या स्मारकाला, त्यांच्या स्मृतीला अशी साष्टांग नमस्कार घातला, कारण तो धबधबता संन्यस्त ज्वालामुखी आजही आमच्या हृदयात तयार होता. तुमचे आम्ही आभार मानतो त्यासाठी. प्रतिकन्याकुमारी पाण्याचे भाग्य लाभले ते डॉक्टर मेधा मेहेंदळे यांच्यामुळे, आणि त्यांचे प्रेरणास्थान होते त्यांची आई श्रीमती कुसुम सीताराम देसाई. त्यांची इच्छा अशी होती की आमच्यासारख्या वयस्कर लोकांना कन्याकुमारी पर्यंत जाणं शक्य नाहीये, तर तू जर करू शकलीस तर आपल्याकडे दाभोळ जवळ आहे, तेव्हा तुला जर करता आलं तर कर, आणि आभाळाला गवशनी घालणाऱ्या मुलीने ते करून दाखवलं, आणि तिथे जर गेला तरी दाखवलीला तर जरूर बघा तुम्ही.
प्रत्येक माणसात परमेश्वर आहे, म्हणून आपण प्रत्येक माणसाचा आदर करणे हे महत्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे माणुसकीचं लक्षण नसतं. ही शिकवण तिथे मिळते, कारण विश्वबंधुत्वाचे तत्वज्ञान करावे आणि ज्ञान मंदिरातून कर्तव्य दक्ष प्रगत भारत घडावा एवढीच इच्छा आहे. आईच्या प्रगल्भ विचाराने मेघालय बांधून गेल्या आणि मेघालयाने आईची इच्छा पूर्ण केली. डॉक्टर मेघालय यांचे वडील संस्कृत पंडित डॉक्टर सीताराम गणेश देसाई म्हणजे महाराष्ट्राचे विवेकानंद. माझ्या रुबरेल कॉलेज आणि मिठीवर कॉलेजचे संस्कृत प्रमुख ते पीएचडी गाईड होते. मुदगल पुराणाच्या हजारो संस्कृत ऋचांचे त्यांनी ओवीबद्ध रूपांतर केले. त्यांचे खूप मोठ्या ग्रंथ संपदा आहे. त्यांच्या अजरावर ग्रंथ संपदेचा वारसा त्यांच्या विचारातून पुढच्या पिढ्यांना सतत संस्कृत भाषापर्यंत देत आलाय. म्हणून मातृ पितृ भक्त मेलेला त्यांचे त्यांचेही वडिलांचेही त्यांनी तिथे स्मारक उभं केलेलं आहे, बांधलंय. समुद्र किनारी उभारलेल्या या प्रतिकन्याकुमारीचं दर्शन मी आणि सर्व कलाकारांनी घेतले, धन्य झालो. अशा माता पित्यांची मुलगी, तिने तिच्या क्षेत्रात काही वेगळं करून तन्वी हरवलच्या रूपानं आज जगाच्या आभाळात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मेधालयांच्या जीवन चरित्राची मी वाचन काय मी प्रस्तावना लिहिण्याचं भाग्य मला लाभलं ते आमच्या शुभाताईंमुळे. अत्यंत उत्तम लिहिलेलं आहे, कारण चरित्र किंवा जीवन चरित्र स्वतःच लिहिणं सोपं आहे. मी काय केलंय लिहू शकतो, पण जीवन चरित्र दुसऱ्याचं लिहिणं म्हणजे त्याच्या शब्दामध्ये येऊन परत आपण त्याच्यामध्ये काही विशेष शब्द वापरला हा त्याच्यातला महत्वाचा गुण आहे. मेलाले तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. सत्यमेव राजा रविवर्मा हे नाटक करतोय. तुमच्या वडिलांना, कारण ते प्रति विवेकानंद आहे, तुमच्या वडिलांसाठी मी एक 5 मिनिटाचा एक पॅसेज वाचतो. त्यांना श्रद्धांजली आई वडिलांना म्हणून. तुमची परवानगी आहे ना अशोकराव? स्वामी विवेकानंद शिकागोहून जेव्हा परत आले तेव्हा मुंबईत आले. काही गाठीभेटी मोठमोठ्या लोकांच्या झाल्या आणि ते आले ते राजा रविवर्माच्या घरी आले. राजा रविवर्मा तेव्हा गिरगावमध्ये राहत होता. बॉम्बे बुक डेपो कुणाला माहित आहे, लाखाणी बुक डेपो वगैरे, गिरगाव चर्चच्या समोर राहत होता. तिथे स्वामी विवेकानंद आले आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जो संवाद झाला तो तुम्हाला एक नाट्यरूपाने वाचून दाखवतो. एक वेगळी अनुभूती तुम्हाला मिळेल आणि मग तिथेही एक वेगळं. स्वामी विवेकानंद आणि विवेकानंदांच्या घरी धावपळ सुरू झाली. एवढा मोठा माणूस आला, त्याला कुठे बसायला जागा दिली. आणि गप्पा झाल्यानंतर शिकागोहून ते आले. शिकागोला विवेकानंदांची आणि रविवर्माची चित्रही लागली होती आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले की तुझी चित्र एवढी महान आहे की मी 100 लेक्चर देऊ नाही ते मी समजवू शकलो नाही. ते हिंदूंच पुराण वेद हे तू तुझ्या चित्राने दाखवून दिलेलं आहेस, तू महान माणूस आहेस. या सगळ्या बोलण्यानंतर रविवर्मा भारावून गेला. एवढा मोठा माणूस माझ्याकडे आला, हात जोडून म्हणाला, स्वामीजी आपलं दर्शन माझ्या रंगशाळेला झालंय, आपलं चित्र काढावं अशी माझी इच्छा आहे, आपण परवानगी द्याल. तेव्हा पुढचा पॅसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो. विवेकानंद म्हणतात, त्या समोरच्या फलकावर तू माझं चित्र रेखाटणार आहेस ना कोरे? स्वामी म्हणतात, तो समोरचा फलक आहे ना तो कोरा आहे. कोरा आत्म्यासारखा निर्लय, त्याला ना रंग ना रूप ना इच्छा ना अभिलाषा. त्याच्या भोवती जी चौकट आहे ना चौकट, ती आहे देहासारखी. देहासारखी या देहाच्या चौकटीत बसवलेल्या आत्म्याभोवती तुला रंग भरून जीवन समृद्ध करायचं असेल तर ते खुशाल कर. तू कोणते रंग भरणार आहेस हे तुझ्या कुवतीवर अवलंबून असेल.
परमेश्वरानं काय दिलं याचा शोध त्याच माणसाला घ्यायचा असतो, कारण त्याने फक्त तुमच्या समोर कोरा भलक ठेवलेला असतो आणि रंग भरण्यासाठी उदंड निसर्ग आणि जीवन. परमेश्वरानं निर्मिलेला रूप आणि रंग याचं आकलन तुम्हाला झालं ना, तर कदाचित कुंचाला उचलण्याचं फळही तुम्हाला राहणार नाही. एक लक्षात ठेव राजा, अरे तू कुठलंही चित्र काढ पण त्या फलकाशिवाय रंग असू शकत नाही ना चित्र चित्र असू शकत. मानवी भावनांच्या अनेक रंग छटाने मानवी जीवन रेखाटलं जात. जशा प्रेमाच्या अनेक रंग छटा आहेत तशा कामक्रोधाच्याही आहेत. या सगळ्यांची जीवनात अत्यंत आवश्यकता असते. ते वगळले तर जीवनाला काही अर्थ राहणार नाही. खरं म्हणजे तुला उपदेश करण्यात पण आमची पत योग्यता नाही, कारण राजा तू एक शापित गंधर्व आहेस. शापित आहेस तसा गंधर्व आहे ज्याला मोह होतात, ज्याच्या हातून देवाचे नियम मोडले जातात आणि म्हणूनच त्याला आमच्यासारख्या मत्स्य मानव योनीत जन्म घ्यावा लागतो. त्याला फक्त एकच वर मिळालेला असतो आणि तो वर खरा होण्याचा क्षण येईपर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत हसत मुखानं जगावा लागतो. चांगल्या गोष्टी हातात येतात ना, तो येतात तोपर्यंत त्याला त्या गमवाव्या लागतात. शापमुक्त होण्याचा क्षण आला की हा देह त्याला सहज गती सोडता येतो. पुन्हा तारुण्याची सळसळ ऐकू येते आणि पूर्वीचं राजवस्त्र पेहरून त्याला उर्वशीच्या मागोमाग जाता येतो. राजा, ज्या दिवशी तुला मृत्यू गाठेल तेव्हा तू स्वर्गात जाशील तेव्हा तुझ्या पदरी निराशा येईल, कारण तू काढलेली रंभा उर्वशी मेनका या खऱ्या रंभा उर्वशी मेनकापेक्षा कितीतरी पटीनं सगळंच आहे, सुंदर आहे. माणसाला जरूर मृत्यू आहे पण स्वप्नाला नाही, आणि आकृतीबद्ध केलेल्या स्वप्नानंतर नाहीच नाही. माझा आशीर्वाद आहे राजा, जोपर्यंत ही मानवी पृथ्वी तलावर आहे, मग राजा रविवर्मा जिवंत असो वा नसो, त्याची स्वप्न चित्र मात्र चिरकाल अमर राहतील, अमर राहतील, अमर राहतील. हा का वाचला? आपल्या वडिलांना मला श्रद्धांजली द्यायची होती आणि मी तो आडेगावातला अजूनही बघितलेला जाव असं वाटते, कारण की 16 साली बघितला. रविवर्मा मी तिथे करणारच, नक्कीच करणार, नक्की करूया आपण, आणि गेलेही काही ठिकाणी पण करू. माझ्या तालमी चालू लवकरच तुमच्या समोर एक मस्त काहीतरी घेऊन येतो. धन्यवाद, असंच प्रेम कायम. त्याच्यासाठी एकदा जोरदार पाया वाजूया. एका उद्योजिकेचा सन्मान करताना
प्रश्न याच्यासारखं दुसरं भाग्य खरोखरच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हा जो चरित्र लेखन प्रकाशन सोहळा झाला सरांच्या पुस्तकाचा गाठीभेटी, कितीतरी मोठ्या लोकांच्या गाठीभेटी त्यांनी त्या पुस्तकात केल्या आहेत. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. आपल्याला जे असामान्य कर्तृत्व असलेली माणसं वाटतात ते त्यांचे मित्र आहेत, स्नेही आहेत, आणि त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलंय. त्यांचा कविता संग्रह मी स्वतः वाचला, अप्रतिम असा कविता संग्रह आहे. बांगवे सर, समेळ सर, समेळ सरांनी तर सोन्यासारखी प्रस्तावना म्हणतो ना तसं लिहिलंय. म्हणजे पुस्तकाचं सोनं करणं काय असतं हे प्रस्तावनेत मला कळलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभाताई चिटणीस. खरोखर सांगते आज माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. मी त्यांना जेव्हा त्यांनी मला एक घरामध्ये कार्यक्रम होता तेव्हा त्यांनी मला सहज सांगितलं की मेधा मला तुझ्यावर पुस्तक लिहायचंय, तेव्हा मी त्यांना म्हटलं नाही बाई माझ्यावर काय पुस्तक लिहिता, माझ्यात काही एवढं काही खास नाही की मी माझ्यावर काही थोडी पुस्तक लिहावं. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ज्याच्यात असतं ना त्याला कळत नसतं, तेव्हा तू असं म्हणू नकोस की नाहीच लिहायचं, मला लिहू दे, तू त्याच्यात काही पडू नको, तू तुझ्या आठवणी मला सांग. आणि खरोखर सांगते गेले 4 महिने मेधा मी नव्हतेच, शुभाताई मेधा होत्या. त्या मेधाचं आयुष्य जगच होत्या. दिवस रात्र फक्त ध्यास होता की मेधा. मेधा माझ्या सोबतीने बालपणापासून माझं आतापर्यंत आयुष्य त्या पूर्ण जगल्या. आणि हे सोपं नाहीये. आणि मला असं वाटतं की आईच्या पोटात पाळवतं मी त्याच्या मनातलं पाळे, मी त्यांची मानस कन्या. इतकं सुंदर ओभक्त त्यांनी लिहिलंय आणि मला कळलं की ह्या पुस्तकाची का गरज आहे. कारण आयुर्वेद हे आपलं 1000 वर्षांपूर्वीचं शास्त्र आहे, ते आजही तितकंच प्रभावी आहे, पण हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं. पार्किन्सनचा कंप थांबला किंवा इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये कुणाला, एवढंच नव्हे तर आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदाने काय करायला सांगितलंय हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं. आपण आजारीच पडलो नाही तर इतर आपल्याला वेगवेगळ्या व्याधींसाठी स्ट्रॉंग औषधं घ्यायला लागणार आहे. आणि हे आयुर्वेदाचं ज्ञान आज ह्यातनं लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला असं वाटतं की खरा आयुर्वेद आपल्या फोडणी टाकतो त्या मिसळण्याच्या डब्यात आहे. आपण पाहायला गेलो तर प्रत्येक गोष्टीत आयुर्वेद आहे. कारण ही पंचमहाभूत आपल्या शरीरापासून निसर्गापर्यंत सगळीकडे तीच तर आहेत. आणि ह्याचा समतोल साधणं म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवणं असतं. आणि ह्याची माहिती तुम्हाला या पुस्तकात मिळणार आहे. तेव्हा हे जरूर पुस्तक वाचा. आणि त्या पुस्तक नुसतं येतं नाही तर आपण आरोग्य ग्रंथ वाचतो ना तसं सुद्धा वाचा. आणि त्यातला आयुर्वेद आपल्याला कसं आपल्या जीवनात आणता येईल आणि आपण औषधच कुठलं घ्यायला लागणार नाही हे कसं करू शकू हे नक्की बघा. हे पुस्तक तयार करताना मला आठवत आहे की शुभाताईंनी माझ्याकडनं वेगवेगळे लिहून मागितले, अनेक जणांनी अभिप्राय लिहून पाठवले. आणि त्यामध्ये माझ्या अगदी भाऊ भावंडांपासून माझ्या मैत्रिणींपासून पद्मजा फेणाणींनी अभिप्राय लिहिलाय, विजू मानेनी अभिप्राय लिहिलाय, कितीतरी लोकांनी अभिप्राय लिहिले. आणि त्यात सगळ्यात आणखीन दुधात साखर आपण म्हणतो त्याप्रमाणे शिंदे साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या पुस्तकाला शुभेच्छा पाठवल्या. हा खरोखर या पुस्तकावर उमटवलेली सरकारी भूगोल आहे. आणि मला खूप आनंद झाला की ढवळ सरांनी, मी जी आनंद विश्व गुरुकुल शाळा बघतो तर रात्री 2 वाजता आम्ही शिंदे साहेबांना भेटायला गेलो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की वहिनी तुम्ही बरोबर आहात ना, ही शाळा आपण वाढवायची, ही बंद होऊ द्यायची नाही. ढवळ सरांनी ती शाळा वाढवली, मोठी केली. आणि खरोखर मी असं ठरवलं होतं की ही जर शाळा टिकली नाही तर मी मरून जाईन. मला मिस्टरांना मी सांगितलं की मी ठाणे महानगरपालिकेपुढे उपोषणाला बसते, मला एकही प्लॉट इमारतीस मिळू नये का, मग मी उपोषण करते आणि नाही प्लॉट मिळाला तर मरून जाते. तेव्हा ते मला लष्करच्या भाकऱ्या वाजल्या, तुला कोणी सांगितलं होतं शाळा काढ, तन्वी काढ, हे कर, आता मला काय माहिती नाही. तेव्हा सगळे पालक त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं गुरुकुल शाळा, शाळेतलं जेवण, शाळेतलं शिक्षण, शाळेतलं सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटी एका ठिकाणी, मग जॅपनीज असेल, कॅसिओ वाजवणं असेल, सगळं एका ठिकाणी. तुमची पत्नी आमच्या मुलाला काय देते हे आम्हाला कळत आहे, तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा. तेव्हा ते शिंदे साहेबांकडे मला घेऊन गेले. आणि त्यानंतर शाळेने जी काही घोडदौड केली ती आपण बघतोय, ते सगळं श्रेय ढवळ सरांचं आहे. हे करताना मला सांगायला खूप आनंद वाटतो की तन्वीतनं पण आणि शाळेतनं पण मी रिटायर झाले. आणि मी असं सांगितलं की पुढच्या पिढीने यंग जनरेशननी ताब्यात घ्या आणि ते पुढे चालवा. कारण आपण जे बिझनेसमन असतो, उद्योजक,
ते आपण आपल्या हातातल्या कोणाच्या हातात द्यायला तयार नसतो. मी म्हणे तीच पूर्व दिशा, आणि ते सोडायचं तर मला ते पद उतरून खाली यावं लागतं, तरच ते होऊ शकतं. आणि त्यांनी 7 वर्षांपूर्वी केलं, मुलींच्या ताब्यात दिलं, त्यांना सांगितलं चुका आणि शिका. काही लागलं तर मी आहे, पण मी तन्वी बघणार नाही. मी नसताना तुम्ही कसं चालवता हे मला बघायचंय. पण त्यामुळे आज तन्वी त्या मुलीच्या हातात देऊन मी खूप आनंदात आहे. आणि माझं खरंच भाग्य म्हणायला पाहिजे, महाराष्ट्र टाइम्स जेव्हा मी 16 ऑक्टोबरला माझा वाढदिवस असतो तेव्हा माझा फोटो ते छापतात. का छापतात माहिती नाही, आजचे वाढदिवस मध्ये त्याच्या बाजूला हेमा मालिनीचा फोटो असेल. त्यामुळे मला असं वाटतं की बघा म्हणजे तिच्या बाजूला माझा फोटो आला. आणि आज आपल्या इथे डिम्पल पब्लिकेशनचे जे अशोकजी मुले आहेत, तर त्यांनी अक्षर ईश्वर जे आहेत अशा प्रत्येक मोठ्या साहित्यिकाचं पुस्तक छापलेलं आहे. त्यांच्यासाठी पण मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे, कारण एवढी मोठी साहित्य सेवा करणं हे सोपं नाही. आणि प्रत्येक लेखकाचं जवळजवळ त्यांनी पुस्तक छापलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्या नंतर येणारं पुस्तक त्यांचं आशा भोसले यांचं सुद्धा ते छापलं. म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जे पुढचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये आशा भोसलेचं पुस्तक त्यांच्याकडे येणार आहे. म्हणजे बघा मी किती भाग्यवान आहे की त्यांच्या मांदिराळीमध्ये मला त्यांनी नेऊन बसवलं. किती मोठं काम त्यांनी केलं. शुभाताई विषयी तर मी सांगू शकत नाही की त्यांनी हजारो उपदा कथाकथन स्पर्धा दरवर्षी ते घेतात. त्या स्पर्धातनं त्यांनी नवीन मुला मुलींना कथा कशी सांगायची हे शिकवलं. आणि मुग्धाला 28 वर्ष त्यांच्या कार्यातनं जिवंत ठेवलं. ही स्पर्धा घेणं, आपले ढवळ सर ही स्पर्धेचं आयोजन शाळेमध्ये करतात, ही स्पर्धा घेणं, त्या मुलांना त्याचं वर्कशॉप घेऊन शिकवणं कथाकथन कसं करायचं हे सगळं त्यांनी केलं. आणि आता एक नाही त्यांच्या हजारो लाखो मुग्धा आहेत आणि आई म्हणून त्याला मानतात. म्हणजे बेडेकर कॉलेजच्या प्रोफेसर म्हणून जितकं त्यांच्याविषयी सगळ्यांना प्रेम आहे तितकंच डॉक्टर शुभाताई चिटणीस या आज सगळ्यांच्या एक आपण म्हणतो ना मातृदेवो भव तसंच ते व्यक्तिमत्व आहे. आणि मी कितीही जरी केलं तरी त्यांचे पान कधीही फेडू शकणार नाही इतकं त्यांनी काम करून ठेवलंय. हे सगळं श्रेय या पुस्तकाचं हे फक्त आणि फक्त त्यांचं आहे. पण त्याबरोबरच माझे आई वडील, माझे माझ्या सासूबाई की ज्यांनी त्यांच्या नावाने मी पहिलं उषा मेहेंद्रे विद्यालय केलं आणि मग त्याचं आपण आनंद विश्व गुरुकुल नामकरण केलं, किंवा माझे पती, माझं कुटुंब, माझे नणंद, मेवणे, भावंड या सगळ्यांनी जी मला साथ दिली, माझं हितचिंतक, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यावर कोणी पुस्तक काढावं, बक्षीस मिळावं म्हणून आपण कधीच कुठलं काम करत नाही. आपण ध्यासाने आपलं काम करत असतो, कौतुकाची थाप म्हणून हे सगळं मिळत असतं. आणि ते करताना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण पेशंटना बरं वाटून ते जेव्हा सांगायला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद हा सगळ्यात मोठा पुरस्कार जगातला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की शुभाताईंनी माझं जीवन जे चाललेलं होतं वाहत्या नदीसारखं त्याला आकार दिला, त्याला शब्दबद्ध केलं आणि माझं जीवन त्या एकदा जगल्या, क्षणोक्षणी जगल्या. आणि म्हणून एक पैठणी घेऊन आज माझ्या या मानस आईचा मी इथे सत्कार करणार आहे. ही मानाची पैठणी, ही त्यांनी केलेलं चिरंतन असं काम 30 पुस्तकं लिहिणं हे सोपं नाही. आणि हे करताना मुग्धाला जिवंत ठेवणं की आपण असो किंवा नसो मुग्धा कायम त्यांच्या बरोबर राहणार आहे, कायम आपल्या बरोबर राहणार आहे हे मोठं काम त्यांनी केलंय. त्याच्यासाठी ह्या चिटणीस सर आणि बाई वय 86 पण उत्साह 16व्या वर्षासारखा आहे आणि त्यामुळे त्यांना हा मानाचा मुद्रा माझ्या करते. दोन्ही गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याविषयी बोलू तितकं थोडं आहे. 86 वर्षी असा कार्यक्रम करणं, दरवर्षी पुस्तक लिहिणं कोण करू शकतो असं, आणि हे सगळं करताना सुद्धा इतवता मम म्हणून ते करणं हे केवढं मोठं काम आहे. आज बागवे सर आहे, बागवे सर आपल्या गोजिरीचे काव्य त्यांनी लिहिलेले गाणी, म्हणजे मोठे कवी, साहित्यिक, पितांबरीचे उद्योजक हे सगळे आपण आज इथे जमलोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मायबाप प्रेक्षक हो. आज तन्वी मोठं करण्यामध्ये, तन्वी जगभर नेण्यामध्ये जगभरातले माझे पेशंट आणि ठाणेकर, कारण ठाण्यात तन्वीचा जन्म.
जन्म झाला ही माझी कर्मभूमी आहे. आणि हे करताना माझे वडील डॉक्टर सी क देसाई यांनी तन्वी हे नामकरण केलं. तन्वी म्हणजे सुगम पांथा, उत्तम आरोग्य असा त्याचा अर्थ आहे. ते संस्कृत पंडित होते आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना संस्कृत पंडित म्हणून त्यांचा सत्कार केला होता. त्यांनी तीन अंकी नाटक लिहिलं होतं आम्ही कालिदासाचे विदूषक. त्यामध्ये मालविका अग्निमित्रम होतं, अभिज्ञान शाकुंतलम होतं. त्या शाकुंतलचा एक छोटासा 10 मिनिटाचा प्रवेश माझी धाकटी बहीण डॉक्टर विनीता कुलकर्णी जी अभिनेत्री आहे, टी व्ही सिरियल मध्ये काम करते, ती इथे सादर करणार आहे माझ्यानंतर. तर ही माझ्या वडिलांना आज या पुस्तक प्रकाशन दिली श्रद्धांजली आहे असं मी समजते. आणि ह्या पुस्तकामध्ये मी जशी दिसले तसं बाईंनी लिहिलंय, त्यामुळे माझं खरं रूप काय हे बाईंना कळलंय. पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त बाईंचं आहे. मी फक्त तुमच्या सगळ्या पुढे नतमस्तके. धन्यवाद. कौतुक पुढे त्याचंही कौतुक करावं तितकं थोडं आहे. अगदी शेवटपर्यंत पुस्तक प्रकाशित होण्याची घाई होती. तर आपण जसं म्हणतो ना एखाद्या गोष्टीची पाळंमुळं शोधावी लागतात आयुर्वेदाची, तसं त्या मुळेनी आपली पाळंमुळं आपल्या मुलांमध्ये रुजवली आहे. आणि त्यामुळे कौतुकने जे काम वेळेत पूर्ण केलं त्यासाठी त्याचे आभार मानावेत तेवढे थोडे. आयुर्वेद जीवनात येण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा आणि अभिप्राय सरांना आम्हाला नक्की कळवा. खूप धन्यवाद. डॉक्टर विनीता कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करतो. आम्ही कालिदासाचे विदूषक या नाटकातील एक नाट्य प्रवेश डॉक्टर विनीता कुलकर्णी सादर करत आहेत. रसिकांना विनम्र विनंती आहे की आपले मोबाईल काही वेळासाठी आपण स्विच ऑफ ठेवा. नमस्कार. ओळखलं का मला मंडळी? ओ मंडळी इकडे इकडे ओळखलं का मला? मी माधव्य. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार मंडळी. मी माधव्य. ओळखलं का मला? नमस्कार मंडळी. नमस्कार. 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 तुम्ही ओळखत नाही मला? अरे तुम्ही कसं मला ओळखणार? मी कालिदास तातांच्या शाकुंतलातील एक विदूषक. मी इथे काय करतो म्हणता? अहो आज मी तुमच्याशी गुजगोष्टी करणारे माझ्या मित्राबद्दल. मित्र कोण तुम्हाला कळला असेलच? राजा दुष्यंत महाराज. चला आज तुम्हाला मी एक गंमत सांगतो. त्याचं असं झालं, एक दिवस इंद्रसारथी मातेला राजवाड्यामध्ये आला आणि राजाला म्हणाला, राजन प्लीज आमच्या बरोबर स्वर्गात चला, राक्षसांचा नायनाट करायला आम्हाला मदत करा. ताबडतो माझा मित्र आणि मातरी स्वर्गात गेले आणि तिकडनं माझा मित्र परतला तो तिहेरी यश संपादूनच. आता तिहेरी यश कसलं म्हणता? अहो पहिलं म्हणजे दुर्जय राक्षसाचा नाश, हे पहिलं यश झालं. दुसरं शकुंतला वहिनीची मिलन, हे दुसरं यश झालं. आणि तिसरं महत्वाचं भरतासारख्या अवत्याची प्राप्ती, हे तिसरं यश आहे. की नाही तिहेरी यश? हे कसं झालं म्हणता सांगू? त्याच असं झालं, माझा मित्र स्वर्गातून राक्षसांचा नायनाट करून पृथ्वीकडे परत येत होता. वाटेत मारीचा आश्रम लागला. तेव्हा मारीच्या अदिती मातेला अवंदन करण्याची इच्छा त्याने प्रकट केली आणि मग मातरी आणि राजा दोघेही मारीच्या आश्रममध्ये आले. तिथे मारी ऋषी दाक्षिणी मातोश्री आणि अन्य ऋषी पत्नींना आपल्या पतिव्रतेबद्दलचं प्रवचन सांगत होते. तेव्हा मातरीनी माझ्या मित्राला सांगितलं, तुम्ही इथे अशोक वृक्षाखाली उभे राहा, मी जाऊन तुम्ही आल्याची आगमनाची वर्दी आपल्या ऋषींना देतो, त्यांचं प्रवचन सांगूया. राजा तिथेच अशोक वृक्षाखाली उभा होता. इकडे तिकडे बघताना त्याला काय दिसलं? अहो एका सिंहाच्या छाऱ्याशी दांडवाई करून त्याच्या तोंडामध्ये हात घालून त्याचे दात पोचणारा एक शूर पण 6-7 वर्षाचा छोटासा बालक दृष्टीस पडला. और राजाला किती कौतुक वाटलं त्याच. इतक्यात बाजूला उभ्या असलेल्या तापसींपैकी एक तापसी त्याला म्हणाली, अरे सर्व दमांना नको रे राजा, सोड त्या सिंहाच्या छाऱ्याला, कशाला एवढी दांडगाई करतोस? त्या
त्यापेक्षा मी तुला एक शकुंतलाच छान गौतीच खेळणं देते. त्याचा शकुंत हा शब्द ऐकल्यावर शकुंतलेची आठवण होऊन त्या लहान बाळाने हात पुढे केला आणि म्हणाला, दे तुझ्या माझ्या आली. आणि राजाला माझ्या मित्राला त्या लहान बाळाच्या हातावर चक्रवर्ती पदाची सगळी चिन्ह दिसली. त्याच्या कल्पना पालवली, आशा पालवली त्याच्या मनामध्ये आणि तो पुत्राच्या आसेने पुढे गेला. त्याने त्या सिंहाच्या छाव्याला त्याच्यातनं सोडवलं, त्याच्या दांडगाईतून सोडवलं आणि ते दोघे सर्व दमन आणि राजा बाजूबाजूला उभे होते. त्या तापसींना काय आश्चर्य वाटलं, अहो काय म्हणून काय विचारता, कारण त्या दोघांमध्ये असलेलं साधर्म्य किती सेम दिसत होते ते. आणि तेव्हा त्या तापसेंकडून त्यांना कळलं की हा कुरु वंशात आहे, शकुंतलेचा मुलगा आहे. या सगळ्या भानगडीमध्ये त्या सर्व दमनाच्या हातावर असलेला ताई कुठे तरी पडला. तर सगळेजण शोधायला लागले, राजाही शोधायला लागला. तर राजाला तो पडलेला ताई दिसला, त्याने तो ताई उचलला. मात्र त्या तापसी एवढ्या आश्चर्यचकित झाल्या, कारण त्या म्हणाल्या, अहो मारीच ऋषींनी ह्या तायकामध्ये अपराजिता नावाची एक वनस्पती बांधलेली आहे. सर्व दमन किंवा त्याचे आई वडील यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही ह्या तायकाला हात लावला तो सर्प होऊन त्याला डंस करतो, पण तुम्हाला तो काहीच जाणार नाही. आता मात्र माझ्या मित्राची अगदी खात्री पडली आणि तो पुढे झाला आणि त्याने त्या लहान बाळाला उचलून छातीशी कवटाळले. पुत्राच्या स्पर्शाने तो अगदी मोहरून गेला. इतक्यात शकुंतला वहिनी तिथे आल्या आणि त्याला बघून ते छान सर्वदमन म्हणाला, आई हा बघ कोण माणूस म्हणतो मी त्याचा मुलगा आहे, पण माझे वडील तर राजा दुष्यंत आहेत ना. मंडळी इथे शकुंतला जशास तसे असे वागू शकत होते, पण आदर्श स्त्रीप्रमाणे तिने माझ्या मित्राला काहीही दोष दिला नाही, उलट तिने आपल्या पूर्वकर्माला दोष दिला. हा कदाचित त्याच्या पाठी एक कारणही असू शकेल. भानुमती नावाची अप्सरा अदृश्य स्वरूपामध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये गेली होती जेव्हा राजाला अंगठी मिळाली होती आणि त्याने शोक केलेला, आणि त्याने केलेला शोक तिने येऊन जसाच्या तसा शकुंतलेला सांगितलेला होता. कदाचित त्यामुळे शकुंतलेची एक मानसिक तयारी झालेली असेल एकोप्याची. असो, मग पुढे सगळेजण मारीच ऋषींना भेटायला आश्रमात गेले आणि त्यांच्यासमोर बसले. पण अजूनही एका मोठ्या रहस्याचा उलगडा होत नव्हता. अहो कसलं काय विचारता, माझा मित्र म्हणजे राजा दुष्यंत शकुंतलेला विसरला कसा, हे रहस्याचा उलगडा कोणालाच होत नव्हता. मग राजाने विचारलं, ऋषी माझ्याकडून काही प्रमाद घडला का? थोर मुनी म्हणाले, राजन तुमची ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही, जर काही चूक झाली असेल तर ती शकुंतलेकडून झाली आहे. तुम्ही यज्ञ समाप्ती संपल्यानंतर कण्व ऋषींच्या आश्रमातून तुमच्या राजवाड्यामध्ये निघून गेला आणि इथे कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये तुमच्या सहवासाची गोड स्वप्न रंगवत शकुंतला असायची. एकदा शीघ्र कोपी दुर्वास ऋषी आश्रमात आले. ते आले आणि ते तारात उभे राहिले, तरी शकुंतलेने त्यांचं स्वागत केलं नाही, त्यांचं आदरातिथ्य केलं नाही. हे बघून त्या अतिथी धर्माला ती प्रेमाच्या कैफात विसरली असं बघून दुर्वास ऋषींनी तिला शाप दिला, तू ज्याच्या चिंतनामध्ये एवढी मग्न आहेस आणि माझा सत्कार केला नाहीस, माझं स्वागत केलं नाहीस, तो मुला एखाद्या मध्यमी माणसाप्रमाणे विसरून जाईल, तो तुला ओळखणारही नाही आणि तुझा स्वीकारही करणार नाही. प्रियंपदा आणि अनसूय शकुंतलेच्या मैत्रिणी त्यांनी हा शाप ऐकला, पण शकुंतलेला त्याचं काही स्थान नव्हतं. मग प्रियंपदेने कशी कशी दुर्वास समजूत काढली आणि त्याचा राग शांत झाल्यावर त्यांनी तिला सांगितलं, माझा शाप तर आता खरा ठरणारच, पण मी उशाप देतो बरं. आणि त्यांनी सांगितलं, जर हिच्या प्रियकराने तिला एखादी गोष्ट अभिज्ञान म्हणून जर दिली असेल तर ती बघताच तिचं तिला सगळं आठवेल आणि तो तिचा स्वीकार करेल. प्रियपदा आणि अनसूया खुशीत होत्या, त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली शकुंतले, कारण तिला वाईट वाटलं असत आणि तेवढ्या आज त्या निर्भयी होत्या, कारण राजा दुष्यंताने शकुंतलेला
पण राजन पुढे विधी घटना वेगळीच घडली. ती अवधी तीर्थ चला करली. माशाने ती गिळली. किवराला तो मासा मिळाला आणि पुढे तुझ्या ती दरबारात अवधी जेव्हा आली तेव्हा तुला हे सगळं आठवलं आणि पासावीस होऊन तिच्यासाठी शोक करू लागलास. तेव्हा हे राजन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमापेक्षा कर्तव्य हे जास्त श्रेष्ठ मानलं जात आणि शकुंतलेकडून कर्तव्यात थोडी कसूर झाली आणि म्हणून तिला हा सगळा भोग भोगावा लागला. हा सर्वदमा तुझा मुलगा तुझ्या कुळाचं नाव उज्ज्वल करेल. त्याचं नाव भरत ठेव. पुढे त्याच्याच वरून ह्या देशाचं नाव भारत म्हणून असं प्रसिद्ध होईल. मंडळी संपली आपली तुझं गोष्ट बरं का? हा पण जाता जाता अजून एक काहीतरी सांगतो आणि संपवतो. कण्व ऋषींनी शकुंतलेला पती तुम्ही भारताला एक सल्ला दिला. तो सल्ला माझ्या मंदबुद्धी विदूषकाच्या मंदबुद्धीला जसा पटला तो असा मला वाटतंय की तो बहुतेक तुम्हा आम्हा सर्वांना सुद्धा लागू पडेल. तर तो असा आहे. कण्व ऋषींनी सांगितलं, आजकाल आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा ऐकणं तर सोडाच पण त्याची सेवा पण कोणी करत नाही. तेव्हा वडील किंवा वडीलधारी माणसं यांचा मान सवत सोडून दुसऱ्या कुठच्याही याच्यामधला तुमचा प्रतिस्पर्धी असेल तर त्याला रत्नवाने वागवा. तुमचा बॉस तुमचा मालक तुमच्यावर पटकन चिडला रागावला तर त्याला लगेच उलट उत्तर देऊ नका. त्याचप्रमाणे आपल्या बॉसला सगळेजण हांजी हांजी करत असतात पण आपल्या हाताखालच्या लोकांची काळजी घेणारा त्यांना मदत करणारा जो असतो त्याचंच उदाहरण व्यक्तिमत्व लोकांच्या समोर प्रकट होतो. श्रीकृष्णाने नाही का अर्जुना पुढे करून भगवद्गीता सांगितली तसंच काहीस कळवगा शकुंतलेच्या मिशाने तुम्हा आम्हाला आम्हाला केलेला हा सल्ला असेल उपदेश असेल असं मला वाटतंय. असो मालविका उर्वशी आणि शकुंतला आता कालबाह्य झाले. एक पत्नी व्रताचा कायदा सुद्धा आलेला आहे. हा पण तरी सुद्धा आपल्या आसपास कुठेतरी वेगळ्या भाषेत असेल वेगळ्या पोशाखात असतील वेगळ्या जागेत असतील स्थानावर असतील ते आपल्याला भेटत असतात. पण त्याचप्रमाणे औषिणी आणि वसुमती ह्यांच्यासारख्या उदारमतांच्या बायका सुद्धा आपल्याला समाजात आढळतात आणि म्हणूनच आपली समाज व्यवस्था अजूनही टिकून आहे. तेव्हा फायनली एकच वाक्य म्हणतो आणि नक्की माझी वटवट थांबवतो. कालिदासांप्रमाणे तुम्हा आम्हा सर्वांना या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो निळकंठ शुक्र सोडवो असं भरत वाक्य म्हणून घेतो मी आपली रजा. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विनीता कुलकर्णी मॅडम यांचे मनापासून आभार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी या दोघी बहिणी इथे आहेत. जोरदार काळ्या या भगिनी आहेत. मान्यवर उपस्थित आहेत लेखिका मोदिनी मल्हार मॅडम आहेत. सी ए राजेंद्र सारबी सर आहेत. संतोष कामेरकर साहेब आहेत. कवी परशुराम लोखंडे मागे बसलेत. सतीश सर तुम्ही मग अशी आठवण काढली त्यांची. दिग्दर्शक मनीष पंडित आहेत. कवी रामदास खरे आहेत. प्रकाशक गीतेश शिंदे पण इथे उपस्थित आहेत. यानंतर आमचे मित्र टिम्पल प्रकाशन वेदाताईंनी त्यांचं वर्णन केलेलंच आहे त्यामुळे मी वेगळा परिचय देत नाही पण अनेक लेखकांना त्यांनी प्रकाशात आणलेला आहे आणि प्रकाशावर प्रकाश टाकणारे किंवा अंधारावर प्रकाश टाकणारे हे प्रकाशक आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या. पुढे सरळ खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे. आमचं सगळं इतकं तुम्ही प्रेमाने आणि आपुलकीने ऐकून घेताय. खरं धन्यवाद तुमच्याबद्दल. आज ना खरं मला मोठा आनंद होतोय की अशोक चिटणीस सरांनी एक चांगला योग जुळून आणलाय. पितांबरीचे प्रभुदेसाई सर आणि मेधा मेहेंदळे यांना एका व्यासपीठावर आणले. खरं म्हणजे आपले मराठी माणसं उद्योग धंद्यात नसतात पण ह्या माणसांनी शून्यातून विश्व निर्माण करून विश्व गवसलंय आणि ते दोघं आज आमच्या डिंपल प्रकाशनच्या सुवर्ण मोहल्ल
व्यावसायिक वर्षानिमित्त मला आशीर्वाद द्यायला इकडे आले हे फक्त अशोक चिटणीसच करू शकतात आणि अशोक चिटणीसच हे सर्व करतात कारण अशोक चिटणीस आणि माझे गेली 40 वर्षाचे मित्र माधव गडकरी मी शशी मेहता आम्ही फार जुने मित्र मुग्धा गेली त्याच्या त्यांचे सगळं व्यथा आणि हे सर्व मला माहीत होतो तर ह्या दोघं दाम्पत्यांनी गेली 28 वर्ष त्या मुलीला आपल्या समोर जिवंत ठेवलंय किती मोठ खरं ग्रेट म्हणजे काय बोलावं म्हणजे 28 वर्ष तिचं तुम्हा सर्वांना बोलावून हा उत्सव साजरा करणं आणि हे करणं पेंडसे दाम्पत्य ही किती तुझे मिस्टर पण ग्रेट आहेत खरं म्हणजे बोडके पण आपले आज नवे तिकडे पण खरंच मला फार प्रभुदेसाई सर खरंच तुम्हाला सांगतो की अशी ठाण्याचं तुमचं हे वैभव आहे खरंच मला खूप मोठा आनंद होतो मी अशोक चिटणीस सरांचं शुभ हो अशोक चिटणीस सरांचं शुभा चिटणीस आणि आमच्या उत्सवमूर्ती मेधा मेहंदळे यांचं खूप अभिनंदन करतो त्यांची 3 पुस्तकं आज प्रकाशित झाले आणि आज एक चांगला योग आहे दोन प्रकाशक कधी एकत्र येत नाही पण त्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये संतोष राणेला शारदा प्रकाशक बसवलं आणि तो माझं इतकं कौतुक करतोय माझ्या मुलाचं इतकं कौतुक करतोय खरं खरं मला आज प्रदीप ढवळ आणि सर्व मंडळींचं खूप खूप हे वाटते आमच्या वसईहून संदेश जाधव मंदार धर्माणीकर सगळी मंडळी इकडे आले तिथे अमरावती येऊन रेषा आपटकर आणि सुरेश आपटकर हे दोन लेखक मंडळी आले खरं मला खूप खूप धन्यवाद वाटतो आनंद वाटतो मित्रांनो 26 जानेवारी 2024 डिंपल वृक्षने 50व्या वर्षात पदार्पण केलं 28 जानेवारीला आम्ही वसईत मोठा सर्व 5-6 अशोक आणि मेधा ताईंच्या उपस्थित आम्ही 18 पुस्तकांचं प्रकाशन केलं आता लवकरच आशाताई भोसले यांचं प्रसाद मार्ग जीवनगाणी आणि डिंपल पब्लिकेशनच्या कॉलिब्रेशनने एक मोठा ग्रंथ तयार होतोय 90 लेखकांनी त्याच्यात लिहिले आणि त्याच लवकरच प्रकाशन होते काय की आशा भोसलेंची तारीख मिळाली की दीनानाथ मंगेशकर सभागृहाची तारीख मिळत नाही दीनानाथ मंगेशकर सभागृहाची तारीख मिळत आशाताईची तारीख मिळत नाही या सर्व गुंतागुंतीचे थोडे थांबले पण लवकरच तुम्हाला सर्वांना आनंदाची बातमी मिळणार आहे आणि माझं मोठं भाग्य आहे की डिंपल पब्लिकेशनला ह्या एका औषधी प्रकाशकाला 90व्या वर्षी आशाताईंचं पुस्तक प्रकाशित करायला मिळते हे प्रसाद महाडकरांच्या मुळे याचा मला खूप मोठा आनंद होतो प्रभुदेसाई सर तुमचं मेधाताई तुमचं अशोक चिटणीस सर तुमचं आणि आमचा मित्र अशोक बाबला आता बोलणार आहे त्याच्या आधी मी काय बोलावं मला बरं संतोष मला आधी बोलायला नाहीतर माझी पॉझिटिव्ह तर अशोक बाबलेला आहे पण ऐकणार तर कृपया तुमचं सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि असंच प्रेम असंच आपुलकी नेहमी आमच्या बरोबर राहावी हीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र बागवे सर असताना मागे सतीश सर म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं अपूर्व योगायोग सरांनी सांगितले खरं म्हणजे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी असं जरी असलं तरी बायको न जाता सुद्धा काम पितांबरी करते आणि दोन उद्योजक दोन प्रकाशक अनेक लेखक तिकडे तर अनेक कवी एकत्र येत नाही कारण काही कवी कुलकर्णी मॅडमना माहिती आहे स्वतःची कविता सादर करतात आणि निघून जातात पण आपण अशा एका कवीचं तिथे
ते महाराष्ट्रात वक्ते आहेत, प्रसिद्ध आहेत, प्राध्यापक अशोक बागवे सर, त्यांचा मी 4 पानांचा परिचय लिहून आणला होता, पण काटे बघितले तिथे आणि सरांनी पण मला असं असं केलेलं आहे, तर त्याच्यामुळे मी सरांना तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटात इथे बोलावतो. एक मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, त्याला आज 65 वर्ष झालेले आहेत. या 65 वर्षाच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा जो मुग्धा चिटणीस यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी कार्यक्रम करतो, यावर्षी चिटणीस जाबन यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. या समारंभाचे जे अध्यक्ष आहेत ते पितांबरीचे संचालक मालक सगळे प्रभू देसाई आहेत, आणि ते बोर्डवर लिहिलेलं आहे की घराची परिपूर्ण स्वच्छता करायची असेल तर पितांबरी घ्यावी, आणि साहित्याची सुद्धा स्वच्छता करायची असेल तर अध्यक्ष पितांबरीचा. आम्ही ज्यांना शिक्षण क्षेत्रातले भीष्माचार्य म्हणतो, कारण बेडेकर विद्यालय बरोबर अशोक चिटणीस हे समीकरण ठाण्याच्या प्रत्येक लहान मुलाला, विद्यार्थ्याला, आणि आता 65 वर्ष झालेल्या बाल वयातील वृद्धांना सुद्धा माहिती आहे. जसे आहेत तसे जेव्हा मी पाहिले तसेच असणं म्हणून हे आमचे ठाण्याचे देवानंद आहेत, आणि यांचं तारुण्य टिकवलं तो सगळा शुभशकून इकडे शुभावेली जे आमचे आहेत. परवापासून सारखा फोन येतोय मला चिटणीस सरांचा, तू येतोयस ना, तू म्हटलं कधी दांडी मारली का तुमच्या कार्यक्रमात, माझं नाव अरुण मात्र नाही. पुन्हा सकाळी फोन आला, रात्री तर गेलाच, पुन्हा सकाळी फोन केला मला, आणि मी त्यांना अगत्याने विचारलं तू वहिनी येतेस का, कारण त्या आजारी होत्या, आणि यांनी सांगितलं होतं मी तयार करणार म्हणजे करणारच तिला, आणि अक्षर वाङ्मयाचा काय श्वास असतो बघा, कि वाङ्मय हे जसं मनाचं पोषण करत ना तसं शरीराचं पण पोषण करत, आणि हे आधारी असलेला माणूस झटकन उठून बसावा इतकी ताकद त्या साहित्यामध्ये असते. आणि म्हणून चिटणीस सर मला म्हणाले वहिनी येणार आहेत का, मी म्हटलं तर हो येणार आहे ना, आणि तुला माहितीये का तुझ्या कविता तिला खूप आवडतात, याचा गर्भित अर्थ असा मला तुझ्या कविता आवडत नाही असं आहे. आणि अरुण नसल्यामुळे मला ते म्हणाले की तू 2 पुस्तकांवर बोल, माझ्या तर थोरा मोठ्यांच्या गाठी पेटीवर बोलच, पण अद्वैत नावाचा माझा कविता संग्रह त्याच्यावर पण बोल. त्यामुळे एकाच वेळी मावळतीला अरुणोदय पण मला करायचा. यांच्या ज्या पुस्तक आहेत ना, तुम्हाला सांगतो खरं, थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी हे नाव इतकं सुंदर आहे की भेटी होतात पण त्या गाठी ज्यावेळी निर्गाठी होतात ना त्यावेळी त्या मनामध्ये पोचल्या जातात, आणि अशा प्रकारचं म्हणजे घर बसल्या आपल्याला थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी गाठीवरून भेटी दिल्यात आम्हाला, कारण आमच्या पिढीला ती माणसं माहिती नाही, आणि त्या सगळ्या माणसांचं किस्से असतील, त्यांचं काही तत्वज्ञान असेल, काही त्यांचं सांगणं असेल, त्यांचं व्यक्तिमत्व असेल, त्यातला चांगलपणा असेल, हा सगळा एखादं सुंदर चित्रित करावं त्याप्रमाणे ह्यांनी ते पुस्तक केलेलं आहे. आणि
अगदी मला म्हणजे अशी माहिती मिळाली की रुईयामध्ये हे विद्यार्थी म्हणत होते त्यावेळी दिलीप चित्रे मनोरोग हे बाबूराव पेडणेकर आनंद भावे रमेश पानसे हे सगळे रुईयामध्ये शिकायला होते आणि योगाभ्यासात की पहिल्यांदा प्राध्यापक मी रुईयामध्ये झालो आणि त्या रुईयामध्ये 1980 साली मी प्राध्यापक होतो रुईयामध्ये आणि अशा हा जो सगळा योगायोग आहे तुमच्या असं लक्षात येईल की मला नेहमी असं वाटत की नुसत्या थोरामोठ्यांच्या गाठी पुस्तकात नाही यांचं घर जे होत आणि बेडेकर शाळा जी होती तिथे एकूण एक साहित्य घेऊन गेलेलं आहे एकूण एक साहित्य म्हणजे गंगाधर गाडगीळ केलेले पाडगावकर बापट करंदीकर शंकर वैद्य वकू काळे तर घरातलेच ते सगळे येऊन गेलेले आहेत आणि त्यांचे दर्शन आम्हाला झालेली आहेत. मला आठवत चिट्टीस सर आणि त्यांचं धाकटा भाऊ होते प्रफुल्ल चिट्टीस बसलाय त्यांची आमची जास्त गाठी भेटली संध्याकाळी प्रफुल्ल चिट्टीसच्या घरी मोठी मोठी माणसं यायची आणि प्रफुल्ल चिट्टीस हा बेडेकर शाळेच्या मागच्या बाजूला राहायचा तांबे सरांना माहिती आहे आणि तिथे मधुमंगेश कर्णिक माधव गडकरी पाडगावकर शंकर वैद्य आणि विजय टिपणीस लोक न्यायालयाचे न्यायाधीश एकदा असा कोतावळा लोकलेला असताना आणि मला हळूच फोन करायचा की अशोक आणि मला वडाच्या झाडाच्या सावलीत बसायला आवडत कारण ही सगळी माणसं वटवृक्षासारखी आणि त्यांच्या सावलीत बसून जेवढं त्यांनी ग्रहण केलं ना तेवढं पुस्तकातून नाही केलं हे सांगायला मला तिथे ते सगळे बसलेले असताना मी पण जाऊन बसायचो आणि सगळ्यांचं ऐकायचो माधव गडकरी म्हणजे काय तोफ नुसती तोफ गोळे गोळे रुळवायचे ते असे हा त्यांना आम्ही एका खुर्चीत बसलेले संपादक नाही म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गंमतच अशी आहे की महाराष्ट्र हा कशाने ओळखला जातो वैराग्य आणि वीरश्री हातात हात घालून चाललेले त्याला महाराष्ट्र तस संपादक पण नसेल गोविंदराव चळवळकर काय खुर्चीत बसलेले आणि माधवराव गडकरी खुर्ची सोडून फिर लागले असे त्यावेळी संपादक लोकसत्तेचे ते आणि मोठ्याचे ते हे सगळे प्रफुल्लकडे जपलेले असताना मी तिथे बसलेलो असताना एक प्रसंग सांगतो या थोड्या मोठ्यांच्या गाठीभेटीमध्ये आपल्याला काय मिळत काय काय आपण घेतो त्यांच्याकडनं. विजय टिपणीस यांची पत्नी आली होती आणि विजय टिपणीची पत्नी म्हणाली की तुम्ही सगळे पुरुषात बसलेलं मला सांगा स्त्री ही पुरुषाच्या आयुष्यात बाई कधी असते आणि आई कधी असते हा प्रश्न आहे. तो प्रश्न कधीही कुठल्याही पुस्तकात कुणी लिहिलेला नाही कुणीही विचारलेला नाही. हा त्या बाईंनी तो विचारला आणि त्यांचे मिस्टर न्यायाधीश असून ते कोर्टात पिंजऱ्यात उभे राहिले सिद्ध झाले. आता सगळेजण म्हणायला लागले आणि मग नेहमीची वचन येतात क्षणाची पत्नी अनंत काळची माता वगैरे वगैरे आपण शिकलेलो असतो निबंधामध्ये गाईड मधून त्याचा अर्थ माहिती नाही क्षणाची पत्नी म्हणजे काय फक्त जेवायला वाढायला काय क्षणाची पत्नी अनंत काळची माता वगैरे वगैरे आणि मग किंवा हृदयी अमृत नयनी पाणी हा आपल्याला असले तर ओळी असतात ना हे असल्या बैठकीत सांगण्यासाठीच आलेले असत. हे सगळं झालेलं असताना सगळे विद्वान होते म्हणून निष्कर्ष निघाला नाही वाक्य लक्षात विद्वान जेवढे एकत्र येतात ना तेवढे कधी निष्कर्ष निघत. मला परवा कुठल्या तरी एका चॅनलने विचारलं होत की भारतामध्ये ही सगळी जी परिस्थिती आहे सध्याची ती कशी बदलेल तर म्हटलं काय माहिती का चार डोकं असलेली माणसं आणि चार डोकी फिरलेली माणसं एकत्र येतील ना तेव्हा क्रांती होते ही गंमत आहे. पण माझं कोणीच छापलं नाही असं सगळं विचारून असतो. अशी ती बैठका जेव्हा व्हायची
तसं हे पुस्तक आहे ना, हा विश्वकोश आहे. तुमच्या असं लक्षात येईल की माणसांचं व्यक्तिचित्रण करणं हे लेखन सध्या कमी झालेलं आहे. जो तो उठतो तो फेसबुकवर कविता फाडतो. काय वाटतंय ते झालं कविता, त्याला वाटतं काय बरं वाटतंय सगळं करायला. तर त्या फार झाल्या कथाकालक बऱ्या झाल्या, पण आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं चित्रण करणं, ते चित्रण समाजाला दाखवणं, त्यातून काहीतरी सुंदर पैकी असा एक सहभाग होणं हे दुरापास्त झालेलं आहे. आणि म्हणून चिटणीसांचं जे पुस्तक आहे, मला त्यांनी कच्ची कॉपी दिली होती. हल्ली काय माहितीये का, आमचे अशोकमुळे प्रकाशक आहेत, 50 वर्ष झाले आहेत प्रकाशकांना, तरी सुद्धा रात्रीच पुस्तक येत. रात्री पुस्तक कधीही येत नाही. जमीन सुपीक होते, त्या जमिनीतली माणसं सुपीक होतात.
की जमीन सुपीक नाही मेंदू सुपीक होतात. आणि अशा प्रकारची माणसं ही फार महत्वाची असतात. ते त्यांचं सुद्धा चरित्र म्हणजे लोकमान्य टिळक जे संदेश जाधव काय रेंज आहे बघा. आणि हे अरेंज केलेलं नाही सहज चाललेलं आहे. आणि हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याची देई याची डोळा म्हणजे माधव गडकरी हे ठाण्यातले होते. ठाण्यात रामावती रोडच्या टोकाला राहायचे आणि पहिलं वर्तमानपत्र त्यांनी निर्भीड नावाचे इथे काढलं हे आताच्या ठाण्याच्या पिढीला माहिती नाही. हा हे माधव गडकरी हे निर्भीड नंतर मठामध्ये गेले. तिथून तो गोव्याला गेले. गोमांतक मध्ये 10 वर्ष काढली त्यांनी. त्यानंतर ते आले ते मुंबई सकाळमध्ये आले मग लोकसत्तामध्ये आले. आणि त्या माणसाची जी धडाडी होती त्या माणसाचं जे वक्तृत्व होत वक्तृत्व कसं करावं हे पण पुस्तक आहे माधव गडकरांचं. आणि त्यात लिहिल्याप्रमाणे ते बोलायचे नाही. आणि असे माधव गडकरी मला पण भेटलेले आणि त्यांच्याकडे गुण राहायचं इतकं होत प्रचंड. म्हणजे आम्हाला आठवत की आमचा जे मराठी भाषातील मी मधु मंगेश कर्णिक माधव गडकरी जितनी सर पण असतील आम्ही सगळे त्यावेळी कोमसाप मध्ये होतो. आता मी नाहीये घरमध्ये सांगतो. त्यावेळी आम्ही सगळे असे महाडपासून निघालो आणि माधव गडकरी असल्यामुळे पहिली तोप त्यांची तर असे हे झाले की एकदम बोलायचे ते. आणि आम्ही मागे बसलेलो असायचो तर बोलत पूर्ण मी काय केलं माधव गडकरी बोलत असताना मागे बसून माझा मराठीचा बोल वाजे काळाला तर खोल ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल हे जे मराठीचं माझं गाणं आहे ते मी तिथे बसून लिहिलं. आणि तिथे बसून लिहिल्यानंतर जेव्हा माझा नंबर आला त्यावेळी मी ते गाऊन म्हटलं. आणि गाऊन म्हटल्यानंतर माधव गडकरी एवढे थूर झाले बघा गुणग्राही ग्राहक तो म्हणतात ना ते की ते एवढे खुश झाले की नंतर पुढे पोलादपूर वरून आम्ही पुढे गेलो तर पोलादपूर वरून पुढे गेल्यानंतर खेड तर खेड पासून अगदी सावंतवाडी पर्यंत पहिलं असे काय तर अशोक तू जाऊन ते गाणं म्हणा हे सांगणारे माधव गडकरी त्यांच्या अनेक कक्षा अनेक व्यक्तिमत्वाचे कंगोरे या माणसानं इतकं सुंदर लावलेले आहेत. आणि काय ना विद्वज्जड पुस्तक नाहीये त्याच्यामध्ये किस्से असल्यामुळे आपल्याला खूप आनंद वाटतो. आपण एकमेकांची गप्पा मारतोय ना तसं पुस्तक लिहिले त्याचे अवजड काय लिहिलेलं नाहीये. एका प्रतलातून अमुक दृष्टिकोनातून आपल्या आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर आपणास काय वाटते खड्ड्यात शिक्षकाची भाषा कशी असते हे ज्या शिक्षकाकडे शिकावं त्याच नाव अशोक असावं हे असा हा माणूस आहे. आणि मनोरोग कोणालाच माहिती नाही इथे असलेल्या कोणाला माहिती नाही अगदी 100% मला माहिती माहिती नसणार. कारण मनोरोग हा लिटिल मॅगझिन मधला एक वेगळा कवी होता जो यांच्या वर्गात होता नंतर तो बँकेत लागला. अशी पांढरी शुभ्र दाढी पांढरे केस गोरा रंग हिरवे डोळे राजकपूरच्या आधी हिरवे डोळे त्याचे निळे होते. आता हिरवे डोळे आणि इतका असं खांदे वाकून चालायचा ना आणि त्याला फार सुंदर व्यसन होत चांगलं व्यसन होतं म्हणजे कसलं कवी झालेलं आणि नंतर 7 नंतर वेगळं व्यसन आणि त्यावेळी आम्ही मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा त्या नायगाव शाखाच्या इकडे आपण जाऊन अभ्यास करायचो आणि हा पायरीवर बसायचा. आणि त्याने संपूर्ण कवितेसाठी बँक वगैरे सोडून दिली होती. त्याने बँक सोडणारा एवढा इंटरेस्टेड वाटत की त्यातून ते पायरीवर बसायचा. मग आम्ही जायचो आम्हाला म्हणायचं 10 रुपये दे 10 रुपये दे आम्ही नाही म्हणायचो त्यावेळेला
भोसले जे दिले जातं ते घे, मागू नकोस, मागण्यात माणसं उघडतात आणि ते फसगतीला वाव आहे. मला म्हणाला माझी कविता पाठ म्हणून दाखवलीस 20 रुपये. No.
बरोबर सर, आपण जाऊ मॅडम. हसने के नतीजे में आप जो घर आई, हसने के नतीजे में आप जो घर आई, हाँ मैंने खता की थी मैंने सजा पाई, ये जब्त मोहब्बत भी क्या है रब्त मोहब्बत, दिल उनका वहां टूटा. आवाज यहाँ आई आणि एक विषय पाडगावकर अशोक बॉम्बे आणि निरंजन उसगावकर माझ्याकडे घरी होते आणि पाडगावकरांच्या प्रत्येक कविता या सद्ग्रस्ताच्या पाठ होत्या की पाडगावकर देखील होणार नाही. मी एक थोडक्यात आम्हाला भाषण संपवतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी तन्वी दरवळ या पुस्तकाला त्यांच्या शुभेच्छा या लेखी स्वरूपात जे पाठवले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष कोणाची नावं घेत नाही आणि सर्व वक्ते प्रकाशक श्री अशोक मुळे आणि त्यांचे सर्व सहकार्य यांचेही मी आभार मानतो. तन्वी हरवसच्या आणि चरित्र नायिका डॉक्टर मेघा मेंधारे त्यांचे सर्व सहकारी त्यांचे सर्व कुटुंबीय यांचेही मी आभार मानतो. पितांबरीचे संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई आशिताच्या संचालिका श्रीमती आशाताई कुलकर्णी तिचे एसपीचे चेअरमन श्री शरद कांगर या सर्व प्रयोजकांचे मंडळ आभारी आहे. सर्व निमंत्रित उपस्थित मान्यवर असलेल्या आपल्या सर्वांचे आभार. सहयोग मंदिर सभागृहाचे संचालक आणि व्यवस्थापक यांचेही आम्ही आभार मानतो. विविध वृत्तपत्रे प्रसिद्ध माध्यमांचे संपादक प्रतिनिधी माईक फोटो आणि व्हिडिओ व्यवस्थापक त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अल्पवाराची व्यवस्था केल्याबद्दल तन्वीकर डॉक्टर मेधा मेंधळे श्री गिरीश मेंधळे यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर मुखपृष्ठकार नंतर डिझायनर मुद्रक डिजिटल ऑपरेटर या सर्वांचा आभार मानतो आणि ज्ञात किंवा अज्ञात ज्यांचे आभार मानायचे राहिले असतील त्यांनी राजीनामा त्यांचे मी आभार मानतो असं इथे मानतो आणि माझे छोटे गणे भाषण इथे संपवतो. यानंतर अध्यक्षीय भाषण आपण ऐकणार आहोत. मी प्रभुदेसाई सरांना विनंती करतो. नमस्कार. 8 वाजून 10 मिनिट झालेली आहे. तिकडे नेहमी मी स्वागताध्यक्ष असायचो सरांच्या कार्यक्रमामध्ये. गेली 15-16 वर्ष डावीकडून आणि पहिल्यांदाच बोलण्याची संधी मिळायची. 2-3 कारणासाठी मला बोलवलं जायचं वक्ता म्हणून. त्याचं पहिलं प्रमुख गोष्ट म्हणजे मी जास्त बोलत नाही. 5 मिनिटांमध्ये माझं भाषण संपतं. त्यामुळे बरेच जण रवीला बोलवलं की डोक्याला ताप नसतो जास्त पटापट संपून टाकतो. कारण पहिलं काम करतो मी की तन्वीचा आभार त्याचप्रमाणे थोऱ्या मोठ्यांच्या गाठी भेटी आणि अद्वैत या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे असं मी अध्यक्ष म्हणून जाहीर करतो. जोरदार कारण स्वागत करावं. खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम सादर झाला. अगदी तो प्रथम स्वामींच्या श्लोकापासून जी सुरुवात झाली डॉक्टर मेंधळे यांनी आधी ते खूप चांगल्या प्रकारे केलं आणि तिथपासून अशोक पाटील असेल प्रस्तावना. आणि मला असं वाटतं की थोडक्यात वर्णन करायचं झालं तर नवरसांची आपल्याला अनुभूती मिळाली असं म्हणता येईल की साहित्यामध्ये रसांची कल्पना केलेली आहे. आणि शेवटची जी सिक्सर आमचं ते मित्र आमचे विकास म्हणजेच सखे शेजारी अशोक बागे त्यांच्यासाठी जोरदार काळ्या वाजून आपण त्याचं स्वागत करूया. उद्योजक म्हणून मला असं वाटतं की मी 3 पुस्तकं बघितल्यानंतर सरांनी सांगितलं की जी त्यांनी मागे ठेवलेली आहे तर मी विचार करत होतो की कुठल्या 2 वरती फ्री आहे. तसं काही कोणी जाहीर केलं नाही. आता सगळ्या सेलचा जमाना आहे तर कुठल्या पुस्तकावरती कुठलं सेल करता येऊ शकेल की थोरा मोठ्यांच्यावरती तन्वीचं आहे का अद्वैत दोघांवरती फ्री आहे असं जर का पुढच्या कृपेला जाहीर केलं तर मला असं वाटतं नक्की विक्रीचा हा आलेख वाढू शकतो.
गमतीचा भाग जर का सोडला तर मला असं वाटतं की लहानपणापासून आम्ही आय क्यू ई क्यू आणि एस क्यू म्हणजे आय क्यू म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, तर आपल्याला जर का इंटेलिजंट क्वेश्चन आपला वाढवायचा असेल तर तो तन्वीचा आभार हे पुस्तक आपण जरूर वाचावं की त्याच्यामुळे तुमचा इंटेलिजंट क्वेश्चन वाढू शकेल, उद्योजकीय सुद्धा तुमचा क्वेश्चन वाढू शकेल. ई क्यू म्हणजे आता आपले कॉन्टॅक्ट आपल्याला खूप वाढवावे लागतात उद्योगामध्ये साहित्यामध्ये राजकारणामध्ये सगळ्यामध्ये, तर तो जर का वाढवायचा असेल त्याला ई क्यू इमोशनल क्वेश्चन, तर मला असं वाटतं थोरा मोठ्यांच्या गाठी भेटी हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे, जरूर घेतलं पाहिजे. आणि एस क्यू म्हणजे परमेश्वराच्या कुठल्याच त्याच्या सान्निध्याशिवाय आपण पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, आणि आपला असा एस क्यू जर का वाढवायचा असेल, आणि अशोक बागवे सरांनी सांगितलं की या कविता अत्यंत अवघड आहेत, आपल्याला चिंतन मनन करायला लावतील पण आपल्याला त्या परमेश्वराची आठवण करून देते, तर त्यासाठी एस क्यू आपला वाढवायचा असेल स्पिरिच्युअल क्वेश्चन त्याला म्हणलं तर आपण हे अद्वैत पुस्तक आहे. मला असं वाटतं की आजचा एक कार्यक्रम जो होता तो वेगळ्या उंचीचा, त्याला एक नाट्य छटेचं सुद्धा आपल्याला सादरीकरण झालं, ते आतापर्यंत त्याच्या इतिहासामध्ये पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये असं बघितलं नव्हतं. ते कुलकर्णी मॅडमसाठी पण जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा आपल्या ठाणेकरांचा आपण बघतो की 50 मजली उंच बिल्डिंग, 75 मजली उंच बिल्डिंग, कदाचित 100 मजली पण होईल, पण अशी उंच माणसं आणि एवढ्या प्रेमाने एकत्र येणारी माणसं ही ठाण्यामध्येच मिळू शकतात, त्यासाठी या ठाण्याचं वैशिष्ट्य आहे की हा बिल्डिंग नसून त्याचं मोठेपणी ठाण्यामध्येच आहे, माणसांमध्ये आहे, ते आपण जपलं पाहिजे, एकमेकांबरोबर आपण राहिलो पाहिजे. आणि आज मला असं वाटतं की स्वागताध्यक्ष ते अध्यक्ष असं ते प्रमोशन सरांनी मला दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा पण अत्यंत आभारी आहे. जेव्हा जेव्हा ते आमच्याकडे फोन करून येतात एक तासाची आमची मीटिंग असते आणि त्यावेळी जे किस्से ते सांगतात तो सगळा तो दिवस आठवडा माझा अत्यंत आनंदात जातो, त्यामुळे सगळे साहित्यिक हे कवी यांच्याबरोबर आपण जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. बागवे सरांचा एखादा असाच कार्यक्रमच आपण ठेवला पाहिजे असं मला वाटतं, किंवा गाठी बिठी ऐका तन्वी मॅडम जे आहेत त्यांचे अनुभव कथन, कारण वाचनाचं ते आहेच गोष्ट, पण ते अनुभव कथन काही सगळ्या गोष्टी शब्दामध्ये करता येत नाही, तर ते ऐकण्याची सुद्धा संधी आपल्याला मिळेल. आणि डिम्पल या नावामध्ये मला असं वाटतं काहीतरी जादू असावी, कारण नटीचं नाव आहे ते, त्यांनी चांगल्या प्रकारे पुस्तकाचं त्यांनी रेखांकन केलेलं आहे, मुखपृष्ठ पण सुंदर आहे. आपण सगळे इकडे आलात आणि आमच्या सगळ्यांचं बोलणं आपण ऐकून घेतलं अत्यंत चांगल्या शांतपणे, त्याच्यावर तुम्ही सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्वाची सूचना फक्त, तन्वीचा आभार मूल्य 450, सवलत 350 आहे. थोडा मोठ्यांच्या गाठी भेटी मूल्य 400, सवलत 300 आहे. अद्वैत मूल्य 150, सवलत 100 रुपये आहे. तिन्ही पुस्तकं घेतली तर त्यावर 3 पुस्तकं विकत आहे तुम्हाला. आणि अद्वैतला कवी प्रवीण ढवळे सर आणि अरुण म्हात्रे सरांची प्रस्तावना आहे, पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहे. अल्बोमार यावा.